नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्णाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। ज्ञानतिमिरांध्य ज्ञानंजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभ कृष्ण करुणा सिंधु दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमो स्तुते। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रः समा तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। श्री राधे गोविंद श्री राधे गोपाल श्री राधे गोविंद श्री राधे गोपाल श्री श्री राधे।
श्रीमद्भागवत महापुराण की जय। योत प्रविश्य मम वाचमिवां प्रसन्ना संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। अखिलकोटब्रह्माण्डनायक अकारण करुणा वरुणालय भक्तवंशाकल्पतरु दीनबंधु कृपासिंधु भगवान श्री पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान कृष्ण यांचा वाङ्मयीन विग्रह असलेला श्रीमद् भागवत महापुराण गेल्या 5 दिवसांपासून श्रवण करत तरी आनंद मिळतो महाराज। नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल, आनंद भयो आनंद मिळतो। एक फक्त विचार करा, आपण साध्या प्रमाणात हजारो वर्षानंतर तो उत्सव साजरा करतो तर इतका आनंद मिळतो, कल्पना करा द्वापार युगामधली स्थिती काय असेल, किती तो आनंद असेल। अहो इतका आनंद होता, इतका आनंद होता की लाला भयो हे नंदबाबाला मुलगा झाला आणि त्याला बघायला जायचंय, पण इतकी घाई झाली, इतकी त्वरा झाली की त्या गोपिकांची अशी अवस्था सांगतात, एक 90 वर्षाची गवळण होती, तिला असं झालं मी लालाला बघायला कधी जाईल कधी जाईल, इतकी तिची धावपळ झाली की तिचं 80 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि त्याच्या शालू तिने काढला पेटीतून, कारण कृष्णाकडे जायचंय, भगवंताला भेटायला जायचंय, तसं जायचं नाही, शृंगार रसाला प्राधान्य आहे, वृंदावनामध्ये शृंगार रसाला फार प्राधान्य आहे, शृंगार असावा, भगवंताकडे तसं जायचं नाही। का जायचं नाही? आपण सुंदर दिसावं म्हणून नाही, त्याच्या डोळ्याला नीट दिसावं याच्याकरता शृंगार करून जायचं। हा शृंगार आपल्यासाठी नाही, वृंदावनातला शृंगार आपल्यासाठी नाही, त्याच्यासाठी। गौडांनी तशा आल्या नाही कृष्णाकडे, शृंगार करून आल्या, म्हणून कथेला कुठेही जा कधीही जा शृंगार करून जायचं। तुम्ही म्हणाल पण तो कुठं आपल्याला दिसतोय, तो नका दिसू देऊ, त्याला आपण दिसतोय हा विश्वास ठेवा, त्याला आपण दिसतोय आणि त्याच्या डोळ्याला चांगलं वाटावं म्हणून शृंगार आहे। गोपिकांचा गोपिकांची भक्ती काय वेगळी आहे, गोपिका आपल्यासारख्या भक्त होत्या, आपण इतकंच आहे, आपण शृंगार स्वतःसाठी करतो, आरशात 4 वेळा बघतो कसं दिसतंय कसं दिसतंय। गोपिका आरशात बघत नव्हत्या पण शृंगार करायच्या का, त्याच्या डोळ्याला चांगलं दिसत। आम्ही कुंकू लावतो आम्ही सौभाग्यवती आहोत म्हणून, गोपिका कुंकू लावायच्या कृष्णाला कोर कपाळ चांगलं दिसत नाही म्हणून। आम्ही अशा प्रकारे चांगली साडी परिधान करतो जगाला चांगलं दिसावं म्हणून, गोपिका चांगली साडी परिधान करायच्या कृष्णाला रंग आवडतात म्हणून। आम्ही अशा प्रकारे जर शृंगार करत असेल तर आपली कारण लौकिक आहे, गोपिकांचं कारण अलौकिक होतं। ती 90 वर्षाची गवळण महाराज, खूप आनंद झाला, खूप आनंद। यशोदा मैयाला लाला झालाय आणि त्याला बघायला जायचं आहे आणि तो सामान्य नाही याची कल्पना गवळणींना आहे। काय करायचं, इतकी तिची धांदल उडाली, तिने 80 वर्षापूर्वीचा पेटीमध्ये ठेवलेला त्या संदूकमध्ये ठेवलेला तो शालू काढला, तो शालू कसा तरी गुंडाळला, इतकी धावपळ झालेली आहे वर्णन असंय महाराज, जे काजळ तिने डोळ्यात भरायचं ना ते डोक्याला लावलं भांगात भरलं, आणि जे कुंकू भांगात भरायचंय ते डोळ्याला लावायला लागली, आणि मळवट भरायचं ते हळदीने मळवट भरायला लागली, अशी तिची अवस्था झाली महाराज। ती इतकी दंग होऊन गेली, अनेक गवळणींमध्ये आपण ऐकू हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले मन मो
हळदीने मळवट भरिले, हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे, मन मोहिले. इतकं त्याने अगोदरच मन खेचून घेतलं की आता शरीराने जाताना मनच नाही तर तो शृंगार कसा होईल. अनेक गवळणी निघाले आहे. नंदवाड्यामध्ये आनंदाला उदाहरण आलेलं आहे. नंद बाबाचं वय खूप सांगतात, पण आज नंद बाबा 12 वर्षाच्या मुलासारखे नाचत आहे. आज नंद बाबाने सुद्धा शृंगार केलेला आहे. नंदवाड्यामध्ये गर्दी मावत नाहीये. प्रत्येक जणाला वाटतंय लालाला बघायचं. असं का झालं याचं एक कारण, आपलं जे गाव असतं, आपली जी गल्ली असते, आपला जो तालुका असतो, आपला जो जिल्हा असतो, कितीही आपण विस्ताराने जरी विचार केला आणि एखाद्या व्यक्तीला कितीही वर्षाने जरी मुलगा झालं तरी आनंद कुणाला होतो? जास्तीत जास्त त्यांच्या परिवाराला. लईच आनंद झाला त्या गल्लीला, पण संपूर्ण गावाला होतो का? संपूर्ण नाही होत गावाला. पण जास्तीत जास्त परिवाराला, लईत लई गल्लीला, लईत लई नातेवाईकांना, संपूर्ण गावाला आनंद होतो. पण गोकुळातल्या प्रत्येकाला इतका आनंद आहे की प्रत्येकाला वाटतं लाला नंद बाबाला नाही, लाला मलाच झाला. जयाचा जो वंशतया असे आनंद, माझ्या कुळी गोविंद अवतरला. अरे गोविंद माझ्याकडेच अवतरलाय, नंद बाबाकडे नाही, तो माझ्यासाठी आलाय आणि माझ्याकडे आलाय. हा आनंद प्रत्येकाला. असं का झालं असेल? का घरोघरी आनंद झालेला? याच एक कारण आहे. नंद बाबा आणि यशोदा मैया यांना भरपूर वर्ष, बऱ्याच दिवस संतती प्राप्ती नव्हती. आणि नंद बाबा आणि यशोदा मैया संपूर्ण गोकुळाला फक्त प्रेम वाटायचे, महाराज आनंद द्यायचे. त्यांचे स्वभाव, त्यांची वृत्ती अतिशय चांगली होती. यशोदा या शब्दाचा अर्थच करताना म्हणताना यशम ददाती इति यशोदा, जी दुसऱ्याला यश देते, जी अनेकांना केवळ देणंच जाणते. म्हणून संपूर्ण गोकुळ चिंता करायचा, अरे जे आपल्याला आनंद देतात त्यांच्या घरी आनंद नाही आहे आणि तो आला पाहिजे. म्हणून काय केलं? सगळ्या गोकुळवासियांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी मिळून एकादशीचं व्रत करायचं. वर्षभर 24 एकादशा आणि प्रत्येक एकादशीचं पुण्य नंद बाबा आणि यशोदेला काय करायचं? समर्पित करायचं. आणि भगवान विष्णूंना सांगायचं, आम्ही एकादशी करतोय, पण एकादशीचं पुण्य म्हणून मैया आणि नंद बाबाला पुत्र प्राप्ती होऊ द्या. असं वर्षभर गोकुळातल्या लोकांनी केलं आणि त्यामुळे लाला आलाय हे मानून, किंवा असं असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं अरे आपलं पुण्य फळाला आलंय, आपलं पुण्य फळाला आलंय, आपल्या साधनेला आज फळ मिळालंय. म्हणून प्रत्येकाला आनंद, इतका आनंद, इतका आनंद. महाराज प्रत्येक गोपी येते आहे, भगवंताला बघती आहे, बधाई देती आहे. आणि बधाई दिल्यानंतर यशोदा मैया काहीतरी रिटर्न गिफ्ट ज्याला म्हणतात, काहीतरी पुन्हा देते. जसं आपल्याकडं लग्नामध्ये काही आहेर आणला की लग्नावाले त्यांना साडी देतात, कुणाला शाल देतात, टोपी देतात, असं बधाईच्या बद्दल काहीतरी द्यायची. मग एक गवळण नंदवाड्यातून येत होती, तिच्या हातामध्ये सोन्याचा हार होता महाराज, नेकलेस. तिला जाताना दुसरी गवळण भेटली, का ग तू बधाई देऊन आली? म्हणे हो. मग मैयाने तुला काय दिलं? म्हणे सोन्याचा हार दिला, सोन्याचा हार. आज उधळत आहे महाराज, सोनं चांदी हिरे माणिक मोती अशी लूट चालू आहे नंदवाड्यामध्ये. जे आलं त्याला काहीतरी द्यायचं, खुश करून पाठवायचं. मग ती विचारते, तू लालाला बघायला गेली, तुला काय मिळालं? म्हणे सोन्याचा हार मिळाला. काही उपयोग झाला नाही तुझा जाऊ, एवढा लांब नंदवाड्यात गेली, काय मिळालं? सोन्याचा हार. काही उपयोग झाला नाही म्हणे, तुला जाणं येणं काही परवडलेलं नाही,
घाट्यात सौदाय होते तुझं. ती म्हटली का बरं, अगं अमकी अमकी गोपी गेली तिला सोन्याचा नाही मैयाने हिऱ्यांचा हार दिला म्हटले. कोणता हार दिला? हिऱ्यांचा. मग ती गवळण समोर आली तिला हिऱ्याचा हार दिला पण त्यात अजून एक गवळण तिथं आली. चर्चा बघा बरं का. ती म्हणते अगं हिऱ्यांचा हार दिला म्हणजे हिला पण काही परवडलं नाही. काय हिऱ्यांचा हार म्हणजे काय विशेष आहे? मैयाने काय हिऱ्यांचा हार दिला? अजिबात. तू जाऊन येऊन तुला परवडलं नाही लालाला बघायला, हिऱ्यांचा हार घेऊन काही उपयोग झाला नाही. ती म्हणते का बरं, अगं याच्याही पेक्षा चांगलं मैया काहीतरी देऊ शकते. एका गोपीला मैयाने नवरत्नांचा हार दिला म्हटलं. कसला हार? नवरत्नांचा. आता हे अधिकार आहे बरं का, हे अधिकार आहे. एकीला सोन्याचा हार, एकीला रत्नाचा हार, एकीला नवरत्नाचा हार. पण आता त्याच्याही वरची अधिकारी गवळण आली आणि ती म्हटली तुम्हाला सगळ्यांनाच परवडलेलं नाहीये, तुम्ही सगळे तोट्यात आहात. अरे लालाला बघायला गेले आणि घेऊन काय आले? सोनं चांदी हिरे माणिक मोती. अरे खरा हार, खरं रत्न तर मैयाच्या मांडीवर आहे. मैयाला म्हणा हे काही देऊ नको, एकदा त्याला आमच्या मांडीवर दे म्हणजे परवडल जाणं आली आहे ना. मग ती गवळण या ठिकाणी गेली, मैयाला सांगितलं मैया हे काहीच लागत नाही, तो लाला तेवढा 2 मिनिटं मांडीवर दे. अशा पद्धतीने गवळणी जात आहेत, लालाला बघता आहे, शृंगार करून जात आहेत. पण तो शृंगार कोणता आहे ऐका. भगवंताकडे जाताना शृंगार करून जावं. मग काही म्हणतील आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही. लौकिक शृंगार तर ठीक आहे, पण काही नसेल तर अलौकिक शृंगार असा. देवाकडे जाताना कानातला शृंगार कसा करायचा आहे? फक्त कानातले घातले आणि कान शोभिवंत दिसत नाही. मग भगवंताकडे जात असताना ह्या कानाने श्रवण केलेला असा. श्रवणाचे कुंडल ज्या दिवशी कानात घालाल त्या दिवशी कान शोभिवंत दिसते. देवाकडे जायचं आहे, डोळ्याचा शृंगार कसा कराल? नेत्रामध्ये त्याचं रूप पाहिजे. नेत्राचा शृंगार झाला ते खरं काजळ, तो खरा सुरमा आहे भगवत दर्शनाचा. भगवंताकडे चालले, पायामध्ये पैंजण कोणते असावं? त्याच्याकडे जाण्याच्या ओढीचे पैंजण असावे, तो पायाचा शृंगार आहे. भगवंताकडे चालले, नाकाचा शृंगार काय आहे? तुळशीचा सुगंध, त्याच्या गळ्यातल्या माळीचा सुगंध नाकामध्ये दुरवळत असावा, तो नाकाचा शृंगार आहे. हा सगळा शृंगार करून गवळणी येत आहे, मैयाला बधाई देत आहे, आनंदाला उधाण आलेला आहे. पण असं म्हणताना खूप आनंद झाला की त्याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी विघ्न येत. नंदबाबाने विचार केला हे आनंदाचं वातावरण आहे पण मी कर भरायचं विसरलो ना, एक काम करतो कंसाला पण नाराज करायचं, जरा कर भरून येऊ. म्हणून नंद बाबा कर भरण्यासाठी मथुरेला निघून गेले. आता मथुरेत काय वातावरण होतं हे आपण काल काही बघितलं. मथुरेमध्ये वातावरण असं होतं की 8व्या जन्माला आला म्हणून कंसाने ती मुलगी चालली, तिला घर घर फिरवलं, आपटणार ती निघून गेली. अरे मला काय मारतो, तुला मारणार माझ्या आधी जन्माला आला. इकडं नंद बाबा मथुरेमध्ये गेले. काल मथुरा बघितली सगळ्यांनी, कसं वाटलं? आजही त्यावेळेस द्वारपाल होते, आज तिथं पोलीस बंदोबस्त तेवढाच आहे, ते काही बदल झालेला नाही. आजही भव्य दिव्यता तेवढीच आहे महाराज. भगवान कृष्णांचा जन्म जिथं झाला ती जर आपण खरंच खोली बघितली तर खरंच बंदीवास आहे, कारावास आहे. आणि मग ज्यावेळेस त्या कारावासामध्ये तिथंच नंद बाबा गेले, कर भरला आणि वसुदेवजींना भेटायला गेले. इथं नंद बाबा आणि वसुदेवजींचा संवाद आहे. बोलताना कसं बोलावं? एखाद्याला भेटायला गेल्यानंतर आपण तिथं आपला आनंद सांगावा की समोर त्याचं दुःख समजून घ्यावं, हे महत्त्वाचं. नंद बाबा आणि वसुदेव हे खूप घनिष्ठ मित्र आहेत. आज नंद बाबा तिथं गेले आणि वसुदेवजींना म्हणतायत, वसुदेवजी तुमच्याबद्दल मला फार वाईट वाटतं, अहो तुम्हाला इतके मुलं झाले पण कंसाने एकही ठेवला नाही, हो मला फार वाईट वाटतं. इकडं वसुदेवजी आपलं दुःख नाही बोलत, ते म्हणतात माझं जाऊ द्या, पण मला तुमच्याबद्दल फार आनंद वाटतो, तुम्हाला एवढ्या दिवसातून काय झाला? लाला झाला. अर्थात माणसाने स्वतःचं गुणगान गात बसू नये किंवा स्वतःचा पाढा वाचू नये. ज्याच्याकडे तुम्ही जातात ना त्याच्याबद्दल बोला. आपण काय करतो, समोरच्याकडे जातो माझं काय ते सांगतो. इथं नंद बाबा स्वतःविषयी बोलत नाही, वसुदेव स्वतःविषयी बोलत नाही, दोघं एकमेकाविषयी बोलतात. चर्चा वगैरे झाली,
आणि सगळं झाल्यानंतर नंदबाबा निघत असताना वसुदेवजींनी सांगितलं, नंदबाबा जरा लवकर जा, मला असं वाटतंय गोकुळावर काहीतरी संकट येणार आहे. आणि नक्की तसंच झालं. इकडं कंसाने सांगितलं, रे मला मारणारा जन्माला अगोदर चालाय, तो जर गोकुळात असेल तर त्याला मारण्यासाठी कोण जात आहे? पुतना उठली, ती म्हटली मी जाते, काळजी करू नका. पुतनेने खूप सुंदर रूप घेतलं, खूप नटली, खूप सजली. पुतना म्हणजे अविद्या आहे. नटली सजली आणि त्या गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये आल्यानंतर अनेक बालकांची हत्या तिने केली. ती करत करत ती नंदबाबाच्या वाड्याजवळ आली. तिला कळालं इथं सुद्धा बाळ जन्माला आलेलं आहे, पण त्याच्यापर्यंत कसं जायचं? मग काहीतरी नातं जोडावं लागलं. मग ती मध्ये आली, यशोदा मैयाकडे गेली. मैयाला सांगितलं, यशोदे अगं ओळखलं का मला? म्हटले कोण आहे? अजून तर काही बघितलेलं नव्हतं, पण मैया पण एवढी आनंदात असेल कोणती तरी लांबची बहीण. म्हटले मी तुझी बहीण आहे. ठीक आहे, लालाला दाखव माझ्याकडं कसा आहे तो. आणि म्हणून जवळ घेतलं. मैया थोडी बाजूला गेली, स्तनाला लावलं. भगवान कृष्ण म्हटले, एक तर मला कोणी पकडू शकत नाही किंवा मी कुणाला पकडत नाही, एकदा पकडलं तर सोडत. स्तनाला लावलं. तिला असं वाटलं की मी याला विष पाजे, पण भगवान परमात्म्याने जशी महाराज आपली मोटर सुरू केली, सामान्य नाही ना. अगोदर विषही ओढून घेतलं, दूधही ओढून घेतलं, रक्तही ओढून घेतलं, आणि आता पंचप्राण ओढायला लागले. पण देवाचे डोळे मिटले, देव तिच्याकडे बघत नव्हते. भागवतामध्ये याचे 101 अर्थ सांगितलेले आहे, का भगवंताने डोळे मिटले. याचं पहिलं कारण असं आहे की भगवंताला खऱ्या अर्थाने देवाचा अवतार आहे तो दुर्जनांचा संहार करण्यासाठी. पण जी मावशी बनून आली, जी स्त्री वेश धारण करून आली, जी दूध पाजायला म्हणजे धात्री वरून आली, पहिलं मंगलाचरण तिच्यापासूनच करावं लागतंय. म्हणून मंगलाचरण करताना डोळे झाकावे, म्हणून डोळे झाकले. आणि जी दूध पाजायला आली तिला मला मारावं लागणार आहे ही खंत देवाला वाटते, म्हणून डोळे झाकले. तिसरं कारण का डोळे झाकले, याचं कारण आहे, पूतनेला जाणवायला लागलं होतं की आता काहीतरी संकट येणार आहे. मग तिला सांगत होते, काळजी करू नको, संकट जरी असेल तरी मोक्षच देणार आहे, हे सांगण्यासाठी डोळे झाकले. अजून का डोळे झाकले महाराज? भगवंत विचार करत होते, अरे मी तरी काही सामान्य नाही, मला मिळवण्यासाठी लोक हिमालयात जाऊन बसले, ध्यान करताय, जप करताय, पण त्यांच्या ध्यानात मी येत नाही, आजच्या मांडीवर मी आलो आहे. ही राक्षस जरी असेल काहीतरी पुण्य आहे. मग देव शोधत होते काय बरं हिचं पुण्य असेल की मला हिच्या मांडीवर येऊन पडावं लागलंय. देव त्या पुण्याचं चिंतन करत होते, म्हणून देवाने डोळे झाकले. का देवाने डोळे झाकले? अजूनही कारण आहे. भगवंताचे डोळे कसे आहे त्या दिवशी आपण ऐकलं, एक तो तेरे नयन प्यारे, दुसरा काजल लगा, तीसरा नजरे मिलाना, दिल दिवाना हो. एक तर भगवंताचे नयन फार सुंदर आहे, त्याच्या देवाने मोठं मोठं यशोदा मैयाने काजळ भरलेलं असतं, अजूनच छान टपोरे दिसतात. त्याच्यातही देवाची महाराज नजर फार अवघड आहे. एकदा ती नजर कुणावर पडली का तो देवाचा होऊन जातो. देवाने विचार केला, हिच्याकडं मी बघितलं आणि तिने माझ्याकडं बघितलं तर द्वेष राहणारच नाही. काय होऊन जाईल? ही मला सोडून देईल, ही मला मारणार नाही, माझ्या प्रेमात पडेल. बसने नो मे कृष्ण मुरारी दीवाणी मे तो शाम की हुई. Thank you.
म्हणून देवाने डोळे झाकले. अजून एक कारण आहे का देवाने डोळे झाकले. वाईट गोष्टी समोर आल्या की माणसाने वाईट गोष्टी काना डोळा करावा आणि चांगल्याकडे बघावं. ज्यावेळेस शूर्पणखा समोर आली, प्रभू रामचंद्रांनी तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही पण उत्तर दिले तिला, कुणाकडे बघून? सीता मैयाकडे बघून. शूर्पणखा रामांशी बोलते आणि राम कुणाकडे बघताय? सीतेकडे. उत्तर तिला देताय पण सीता मैयाकडे बघताय. शूर्पणखेकडे रामांनी वर मान करून सुद्धा पाहिलेलं नाही. आता कृष्णांकडे ही पुतना आली आहे. कृष्णांना वाटतं हिच्याकडे बघू नये, दुसरीकडे बघावं. राधा राणी नाही आहे ना, पण दुसरीकडे बघायला राधा नाही राणी समोर नाही, मग आता दुसरीकडे बघायलाच काही संधी नाही. म्हणून देवाने काय केले? डोळे झाकून घेतले. जर राधा राणी असतात तर देवाने राधा राणीकडे बघितलं असतं, म्हणून देवाने डोळे झाकले. अशी अनेक कारणं आहेत की भगवंताने आपले डोळे झाकले, पुतनेचे पंच प्राण ओढू लागले आणि मग पुतनेने खरं स्वरूप प्रगट केलं. गोकुळाबाहेर ती पळायला लागली आणि पळता पळता एक ठिकाणी गत प्राण झाली आणि पुतनेच्या त्या अशा भयानक अशा त्या देहावरती भगवान कृष्ण एवढी उडी दिसायला लागली. सगळं गोकुळ धावलं. भगवान परमात्म्याला खाली काढलं. मैया तर एवढी घाबरली हे काय नेमकं झालंय. मैयाने कृष्णाला घेतलं, सगळ्या अंगाला शेण लावलं, गाईचं दृष्ट काढली, देवाची दृष्ट काढली. देवाला बाल रक्षा कवच ह्या भागवतामध्ये आलेला आहे. काही श्लोक आलेले आहेत, आजही ती श्लोक म्हणून मुलाची दृष्ट काढल्यावर दृष्ट उतरते. दृष्ट काढली, कृष्णाला गाई खालून किती वेळा अशा प्रकारे, म्हणजे खूप जे प्रेम आहे वास्तविक त्याला काय होणार आहे महाराज. पण प्रेम काय असतं हे खऱ्या अर्थाने गोकुळात आहे. देवाला हे लाड करून घ्यायला फार आवडतं. राजाला दिवाळी काही माहिती आपण म्हणतो ना, तसं देवच सगळ्यात मोठा होऊन बसलाय, त्याला लहानपणा उपभोगायला मिळत नाही. म्हणून आज देव हे सगळं करून घेतोय स्वतःकडून. आणि म्हणून सगळी ती दृष्ट वगैरे काढली. मैयाने लगेच कृष्णाला झोपवलं. इकडं गोकुळात चर्चा निर्माण झाली, अरे ही कोण होती, कधी आली, कशी आली. गोपाळ म्हणताय, आणि हिला कृष्णाने मारलं की नेमकं काय झालं, आपला लाला तर एवढा आहे आणि ही एवढी मेली कशी. एक जण म्हणतो, अरे बाबा एवढी मोठी होती ती, आपल्या लालाला घेऊन पळून चालली होती, ठेच लागली, पडली, डोक्यावर पडली, मार लागला आणि गेली. दुसरा म्हणतो, अरे येणार का तू, ठेच लागून पडली असती तर तोंडावर पडली असती, ही पालथी पडली आहे. एक जण आला, अरे पालथी पडो की सीधी पडो, मेली ना हे महत्वाचं. तेवढ्यात नंद बाबा आले. सगळे म्हणे, बाबा तुम्ही कुठे गेले होते, अरे किती मोठं संकट आलं. पण लालाने अशा प्रकारचे संकट निरसन केलंय. नंद बाबा म्हणे, लालाने निरसन केलं, अरे माझा लाला एवढा, लालाने नाही निरसन केलं, मग कसं गेलं. त्यावेळेस नंद बाबा सांगतात, वसुदेवजींनी मला सांगितलं होतं गोकुळावर काहीतरी संकट येणार आहे, मी जसा मथुर येऊन निघालो तसा माळ जपत निघालो होतो. राम 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 सारखं माझं चालू होतं. आणि ते सारखं चालू असल्यामुळे भगवान परमात्म्याने कृपा केली, माझ्या मुलाचं रक्षण केलं. वृंदावनातला भाव हा वात्सल्य भाव आहे. वृंदावनातले लोक आजही देवाला देव म्हणून पूजत नाही, त्यांच्यासाठी तो छोटासा लाला आहे, नटखट आहे, चोर आहे वगैरे वगैरे. ते मानत नाही की हा खूप मोठा देव आहे, त्यांच्यासाठी तो लढीवाळ काना आहे. नंद बाबा म्हणतात, देवाने माझ्या कानाला वाचवलंय, मी जे भजन करतोय त्या भजनाने काना वाचला. भजन तरी कुणाचं करताय बाबा, पण तो एक भाव आहे. ठीक आहे, सगळं जिकडं तिकडं झालं. आज गोकुळामध्ये एवढं मोठं संकट येऊन गेलं, ती पुतनाही गेली. आणि मग आता भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं पाहिजे, नामकरण सोहळा झाला पाहिजे. आणि म्हणून आज गोकुळामध्ये गर्गाचार्य आले. गर्गाचार्यांकडून नाव ठेवून घ्यायचं आहे. पण जर कंसाला कळालं इथं एवढा मोठा उत्सव चालू आहे तर कंसाची नजर आपल्या घरावर पडेल आणि कंस काही करू शकतो. मग हा नामकरण सोहळा कुठं करायचा? गोठ्यामध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये. मग नंद बाबाने रोहिणीला सांगितलं की तुझा मुलगा आणि यशोदा मैया तुझाही लाला, दोघी आपले लाला घेऊन गोशाळेत या. पण महिला फार हुशार असतात,
बायकांची बुद्धी फार पुढे चालते. यशोदा मैया म्हणे रोहिणी हे जे गर्गाचार्य म्हणून जे आलेत ना कुणी भट यांचं नाव फार ऐकलेलं आहे, हे फार मोठे आहे. पण जरा आपण चेक करू, परीक्षा घेऊ, पक्के आहे का कच्चे. कधी कधी नाव मोठं असतं पण काम मोठं नसतं. खरंच नावाप्रमाणे काम आहे का जरा आपण परीक्षा घेऊ म्हटले यांची. रोहिणी म्हटली बघ बाई जशी तुझी इच्छा, एक काम कर तुझा लाला माझ्या हातात दे, माझा लाला तुझ्या हातात घे आणि मग बघू हा बाबा ओळखतो की नाही. दोघींनी जरा परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. एकमेकीच्या हातात यशोदेच्या हातात शंकरषण भगवान आहे आणि रोहिणीच्या हातात लाला आहे, भगवान कृष्ण आहे. दोघी जणी गेल्या. गर्गाचार्य बसलेले आहे आणि या दोघी जणी आपल्या मांडीवरती आपले लाला घेऊन बसले. गर्गाचार्यांनी भगवान कृष्णांकडे बघितलं आणि बघतच राहिले महाराज, दुसरं काही दिसेना. आता ब्रह्म साक्षात देह रूपात आहे, ब्रह्म साक्षात सगुण समोर आहे. आज आपण नवजात बालकाला बघितलं तर आपण मोहित होतो महाराज, तेव्हा जगातले सगळे बालक निर्माण करणारा समोर आलाय बालक कोण. समाधी लागली गर्गाचार्यांची, फक्त डोळे उघडे आहेत, कृष्णाकडे एकटक बघताय. मैयाला वाटलं बघत असेल माझ्या बाळाचं भविष्य, मैयाला वाटलं बघत असेल माझ्या बाळाचं भविष्य. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, बाबा हलत नाही, बाबा डुलत नाही, डोळे मिटत नाही, डोळे उघडत नाही. आता करावं काय, नुसता स्थिर पुतळ्यासारखा. या दोघी कुजबुज करू लागल्या, बाबा आहे का गेले जरा हलवून बघा. रोहिणी मैया म्हणती मला तर वाटतंय आता श्वासही चालू नाही. झालं म्हटले. यशोदा मैया म्हणती याला का आपलंच घर सापडलं का, दुसरीकडे जाऊन तरी हा कार्यक्रम करायचा. इथं माझ्या घरी लाला जन्माला आला, आनंद चालू आहे, हा बाबा जर इथं येऊन गेला तर काय उपयोग होईल. अशी दोघींची खुसफूस चालू आहे. तेवढ्यात नंदबाबाने थोडासा हात लावला गर्गाचार्यजी, तेवढ्यात शुद्धीवर आले आणि मग म्हणता मी तुमच्या लालाच्या नावाचा विचार करत होतो. मैया म्हणते अरे हे काय नावाचा विचार करणं झालं, अरे आम्ही काय काय विचार करायला लागून गेलो, एवढा विचार करू नका. गर्गाचार्याने सांगितलं मी तुमच्या मुलांचे नावं सुचले आहे मला, मी विचार केलेला आहे, सांगा काय आहे. त्यावेळी यशोदा मैयाकडं बोट करून, त्या लालाकडं बोट करून गर्गाचार्य सांगता अयम ही रोहिणी पुत्रो, रोहिणी गर्भ हा मैया, यशोदा मैया तुझ्या मांडीवर जो आहे ना तो रोहिणी पुत्र आहे आणि त्याचं नाव आहे शंकरषण. तो खूप बलवान निघणार आहे आणि म्हणून त्याचं नाव आपण ठेवणार आहे बलराम. बलराम भगवान की जय, शंकरषण भगवान की जय. बलवान आहे म्हणून याचं नाव बलराम. आता दोघी एकमेकीकडे बघतात, बरोबर ओळखलं, बाबा काही कच्चा बाबा पक्का आहे. रोहिणी तुझा पुत्र माझ्या मांडीवर आहे यांनी ओळखलेला आहे. मग सांगायला लागल्या नाही नाही बाबा आमचं इतकं प्रेम आहे ना, आमच्या प्रेमामुळे आम्हाला एकमेकीची मुलं एकमेकीचे वाटत नाही, आम्हाला दोन्ही आमचेच आहे. म्हणून आम्ही काय केलं होतं, हिचा पुत्र माझ्या मांडीवर, माझा पुत्र तिच्या मांडीवर. ठीक आहे ठीक आहे. आणि आता रोहिणीच्या मांडीवर जो आहे त्याचं नाव सांगा ना. गर्गाचार्य म्हटले त्याचं नाव विचारू नका, त्याचं नाव सांगायला अर्धा तास लागतो. म्हणे कसं काय, विष्णू सहस्रनाम किती स्पीडने म्हणा किती लागतो, अर्धा तास. अगं त्याचे 1000 नाव आहे म्हटलं, किती नावं सांगू मी, याचं नाव विचारू नका. अनंत नाव आहे त्याचे, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, किती नाव आहे. जगातले जितके अक्षर आहे ते भगवान कृष्णांचे नाव आहे. मैया म्हणती महाराज जी किती नावं असू द्या पण एखादं चांगलं चुंगलं नाव सांगा रोज म्हणायला. मग गर्गाचार्य सांगतात याचा वर्ण कृष्ण आहे म्हणून याचं नाव कृष्ण. हा सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो म्हणून याचं नाव कृष्ण. याचे अनेक नाव आहे पण तुम्ही याला काय म्हणा, कृष्ण म्हणा. रोहिणी मैया म्हणती नाव चांगले ठेवले पण लई वाकडे तिकडे ठेवले. अरे कोण म्हणाल याला कृष्ण, कोण म्हणाल याला बलराम. एक काम करू आपण आपले घरचे नावं ठेवू, किती चांगलं नाव ठेवा महाराज, त्याची तोडफोड झाल्याशिवाय होत नाही.
एका ठिकाणी मी गेले, त्या व्यक्तीचं नाव ते सारखे म्हणायचे विंटू विंटू विंटू. म्हटलं विंटू नाव काय नेमकं, विंटू म्हणजे काय नाव आहे. मग म्हटले यांचं नाव विनायक आहे. आता नाव विनायक म्हणतात काय, विंटू म्हणजे नावाचा पार महाराज फालुदा करून टाकतात. आता गर्गाचार्यांनी नावं ठेवले कृष्ण आणि बलराम, या दोघींनी मिळून आपले दोन नावं वेगळेच ठेवले. ह्या म्हटले आपण यांना साधं कणुवा आणि बलवा. काय म्हटले, कणुवा आणि बलुवा, साधे नाव आहे, सहज आपल्याला घेता येईल. ते नावं घेतले. वास्तविक त्याचे नावं किती सांगावे महाराज. त्याला प्रत्येकाने एक वेगळं नाव दिले, प्रत्येकाने. कोई कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया. मैया तो कहती है तुम हो कन्हैया,
ज्यावेस तो आपल्यावर कृपा करतो त्यावेस तो दीन बंधू होतो, ज्यावेस तो कपट करतो महाराज त्याला त्यावेस दुर्योधनासारखे छलिया सुद्धा म्हणतात। अनेक नाव आहे महाराज, अनेक नाव आहे। ही सगळी नाव नवे नवे कृष्ण नाव गर्गाचार्यांनी ठेवलं, मैयाने पुढे सांगितलं महाराज जी आता नाव तर ठेवलं पण जरा माझ्या लालाचं भविष्य सांगा, डॉक्टर होईल का इंजिनियर होईल
काय होईल नेमकं भविष्य सांगा. गर्गाचार्य सांगतात हा फार प्रसिद्ध होईल. भविष्य काय सांगितलं? हा फार प्रसिद्ध होईल. मैयाला इतका आनंद झाला, माझं बाळ एवढं प्रसिद्ध होईल. पण पुढे विचारलं कसा प्रसिद्ध होईल, म्हटले हा चोर होईल. चोर मैया तर धसकाच खाल्ला, मग चोर होईल. निस्ता चोर नाही, मैया चोरांचा सरदार होईल म्हटले. हा सगळे चोर हा एकत्र करील, चोरी करायचं शिकवेल म्हटले. मैया म्हणे महाराज जी काही पण सांगू नका आमचा लालाचा. अगं मैया खरंच आहे, हा काय चोरेल महाराज. हरती गोपिकां चित्तम वित्तम नवनीतम इति असं याला म्हणतात खऱ्या अर्थाने चोरी करेल. अजून काय चोरेल? काही नाही म्हटले. निस्तळ नवनीत चित्त एवढं चोरणार नाही, जो याची भक्ती करेल त्याचं पापही हा चोरून घेईल. आपल्या पापाची चोरी कोण करत आहे? भगवंतच करतोय. अनेक प्रकारचं भविष्य सांगितलं. गर्गाचार्यजी निघून गेलेत. इकडं भगवान परमात्मा आपल्या लीला करायला त्यांनी सुरुवात केली. भगवान शंकरांना सुद्धा मोह आवरला नाही. भगवान शंकर एका या ठिकाणी साधू वेश घेऊन आणि भगवान परमात्म्याला कृष्णांना बघायला आले. पण आता साधू वेश जरी घेतला तरी अवतार अवघडच आहे. सगळ्या अंगाला भस्म लावलेलं आहे महाराज, गळ्यात सर्प लटकत आहे, कानामध्ये विंचू आहे, आणि तो अवतार घेऊन आले. मैया भिक्षाम देहे, मैया बाहेर आले. अरे बाबा साधू महाराज आले, आपल्या घरात लाला आहे, दान तर भरपूर द्यायचं आहे म्हणून खूप काही घेऊन आली. भोलेनाथ म्हणतात मला हे दान नकोय. मग तुझ्या घरामध्ये पाळण्यामध्ये जे झोपलंय ना, एकदा त्याचं दर्शन करून दे. मैया म्हणे तुम्हाला लागल ते देईल, पण माझ्या बाळाला तुमचं दर्शन देणार नाही, तुम्हाला माझ्या बाळाचं दर्शन देणार. त्यावेळेस भगवान भोलेनाथ सांगतात मैया असं करू नको, मला दर्शन दे. नाही म्हटले महाराज जी, तुम्ही जे मागाल ते दे, पण लालाचं दर्शन देणार नाही. तुम्हाला बघून माझं बाळ जर रडायला लागलं तर मी करू काय? एक तर माझं बाळ फार घाबरट आहे म्हटले, इतकं भित्र आहे, इतकं घाबरट आहे. फोटोमध्ये साप बघितल्यावर घाबरतं, हे तर साक्षात साप आहे. हे किती घाबरल तुम्हाला बघून? नाही मैया, एकदा तरी दर्शन दे. मैया इतकी जिद्दी आहे, मैयाने ऐकलं नाही. बाबा तुम्ही निघून जाऊ शकता, पण लाला भेटणार नाही. दरवाजा लावून घेतला. भोलेनाथांनी गावाजवळ आसन मांडलं. आता काय करावं? मैया तर ऐकत नाही. मग फोन लावला घरामध्ये, भगवंता अहो भेटायला आलो आहे, पण मधी एंट्री भेटत नाही, कृपा करा काहीतरी. भगवंत म्हटले आता कृपा कशी करू, माझ्याच हातात काही नाही, मीच आधी नाही यांच्या, पण आता एकच शस्त्र माझ्याकडे आहे. कोणतं? बालकानाम रोधनम बल. बाळाकडे एकच बल असतं, रडायचं बळ. मी रडू शकतो, बाकी मी काही करू शकत नाही. म्हटले ते तरी करा देवा. कृष्ण इतके रडायला लागले, इतके रडायला लागले, सगळं करून पाहिलंय. रडते माझे बाळ ताने समजावी
रडायला लागले, इतके रडायला लागले, ऐकतच नाहीये, किती सगळं देऊन बघितलं थांबत नाही. मग शेजारच्या गोपिकाला, मैया इतकं करू नये, लाला रडायचं थांबत नाही, नक्कीच याला दृष्ट झाली. मग दृष्ट उतरून बघितली तर रडत नाही, मग काहीतरी जबर दृष्ट झाली आहे, उतरवायला कुणीतरी साधू पाहिजे, काहीतरी झालेलं आहे. मग आता कोणता साधू? मैया आता नाही का तो मगाशी आला होता, मला त्याच्या अवतारच बघून वाटतंय की तो दृष्ट उतरवणारा असावा. मैया आपण एक काम करू, आपण त्या साधूला दृष्ट काढायला बोलू. आता मैयाची इच्छा नाही आहे, पण कृष्ण असाही तरी रडतोय, तो शांत झाला पाहिजे याच्याकरता मैया म्हटली ठीक आहे, बोलवा त्या साधूला. मग ते साधू महाराजांना बोलवला, अर्थात भोलेनाथाने. भोलेनाथांना पहिलेच कबूल करून घेतलं, बघा बरं दृष्ट निघाली पाहिजेत, कण्णा या रडायचे थांबले पाहिजेत. भोलेनाथ म्हटले गॅरंटेड काम आहे, तेवढी काही चिंता करू नका. भोलेनाथ आलेत महाराज, लालाला घेऊन गेली. भोलेनाथांची भगवंताची एक नजर झाली, कृष्ण रडायचे थांबले, पण भोलेनाथांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. भगवंताला बघण्याची एवढी आतुरता होती, आज भगवान परमात्मा बालरूपात समोर आले, भोलेनाथांच्या डोळ्यातून अश्रू गळताय, कृष्ण मात्र हसताय. गोपिका म्हणतात काय साधू महाराज, आपल्या लालाचं रडणं यांनी स्वतःकडे घेतलं आणि आपल्या लालाला हसायला लावलं, याला म्हणतात दृष्ट काढणं. कृष्ण हसतायत, भोलेनाथ रडतायत, भोलेनाथांना इतका आनंद झाला, दोघांचा संवाद चालू आहे. देवा माझ्याकरता तुम्ही रुदन केलं, देवा माझ्याकरता तुम्ही अट्टहास केला, मला दर्शन दिलं, अशी कृपा कायम असू द्या. वाङ्मयात वर्णन आहे, भक्ती करायची असेल तर फक्त भोले बाबासारखी करावी. वास्तविक देव के देव महादेव आहे, पण जगात सगळ्यात श्रेष्ठ भक्त भोलेनाथ आहे. पंढरपूरची वारी आज अनेक लोक करताय, पण पहिली वारी आमच्या भोलेनाथांनी केली आहे. भक्ती कशी करावी भोलेनाथांकडून शिका. जगाच्या पाठीवर कोण साधना करत असेल नसेल इतर देवांचं माहीत नाही, पण भोलेनाथांची ध्यान कायम आहे, भोलेनाथांची साधना कायम चालू आहे. भोलेनाथ शंभू आहे, भोलेनाथ विभू आहे, व्यापक आहे. विभू आहे, शंभू आहे, प्रभुत्व आहे, प्रभू आहे, आणि एवढं असून ते लघु सुद्धा आहे, लहान सुद्धा होतात. आणि म्हणून भोलेनाथांची भगवंताची भेट झाली, भोलेनाथ निघून गेले. इकडं भगवान परमात्मा एक एक लीला करायला लागले. मैयाने भगवंताचं आवरून द्यावं, काजळ लावून द्यावं, पावडर लावून द्यावी, शृंगार करून द्यावा, पण भगवान परमात्म्याने काय करावं, रांगत रांगत असं बाहेर जावं. आणि जिथं गायी असतात ना, देवाला गायी फार प्रिय, जिथं गायी असतात त्या गायीजवळ जावं, आणि शेण जरी पडेल असेल त्या शेणामध्ये लोळून घ्यावं. मैया दिवसातून चार वेळा आंघोळ घालते, कृष्ण परत त्या शेणात जाऊन लोळताय. एक दिवस मैया इतकी वैतागली आणि मैया स्पष्ट कृष्णाला बोलली, का रे मी इतक्या वेळा आवरून देते, तू इतक्या वेळा लोळतो त्या शेणामध्ये, मातीमध्ये, चिखलामध्ये, शेणा मातीत लोळायला तू काय मागच्या जन्मी डुक्कर होतास का? काय बोलली मैया, मी आवरून देते तू सारखा लोळतो, मागच्या जन्मी डुक्कर होताच का? मैयाचं ऐकून बोलणं कृष्ण हसतायत, मनात म्हणतात तुझ्या इतकं मला कोण ओळखत, खरंच मी मागच्या जन्मात तसा झालो होतो, तोही अवतार मी घेतलेला आहे. अनेक लीला भगवान परमात्मा करताय. मैया एक दिवस दूध मैयाने एका पद्मगंधा गाईचं काढून आणलं आहे, स्वतः मैया मंथन करते आहे, अनेक दास दासी आहे, पण देवाचं काम स्वतः करते. एक दिवस कृष्ण मैयाच्या मांडीवर आहे, दूध चुलीवरती आहे, आणि कृष्णाने विचारलं, मैया तुला एक विचारायचं होतं. विचारू? म्हणे काय? मला सांग, तुला दूध प्रिय आहे का मी प्रिय आहे? महिलांच्या काही विशिष्ट गोष्टी फार प्रिय असतात, ते इकडं जगाचं काही हो, पण तेवढ्या गोष्टी जाऊ देत नाही. त्याच्यात एक गोष्ट म्हणजे दुधावरची साय. त्या दोन कामं बाजूला, आपण दूध तापेपर्यंत हलणार नाही, का बरं साय नको निघून जायला. मग विचारलं, मी प्रिय आहे का दूध? मैया म्हणे, काय विचारतोय लाला? अरे तू प्रिय आहे मला, मी प्रिय आहे का? लगेच देवाने तिकडं दुधाला ऑर्डर दिली, या तुम्ही आता वरती बघू मी प्रिय आहे का काय प्रिय. दुधाला आदेश झाला, दूध पटापटा वरती आलं, बाहेर जा. मैयाने याला दिलं खाली ठेवून मैया धावली.
इतका राग आला कृष्णांना, एक तर त्यांना असं दुर्लक्ष केलेलं आवडत नाही, व्ही आय पी लोक आहेत, मला दुर्लक्ष करून दुधाकडं लक्ष मैयाचं, म्हणजे माझी किंमत दुधापेक्षा कमी आहे, इतका राग आला। आता माझ्याकडं न लक्ष देता ही ज्याच्याकडं लक्ष देते आहे ना, ते तिच्याकडून काढून घेतो। आपण आल्यापासून एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या लक्षात आली म्हणून मी तुम्हाला सांगते, वर्म आहे। वृंदावनात आपण ज्या दिवसापासून आलोय त्या दिवसापासून जी गोष्ट आपण जीव लावून जवळ ठेवली की माकडं येतात तेच पळवतात नेमकं, ज्याला दिसत नाही, ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्याची सगळ्यात प्रिय वस्तू कोणती? चष्मा। चष्मा इतकं त्या व्यक्तीला प्रिय काही नाही, मग जे तुला प्रिय आहे ना तेच तुझ्याकडून काढून घेणार चष्मा। एखाद्याला मोबाईल फार प्रिय असतो, तो दुसरं काही जवळ घेणार नाही पण मोबाईल घेऊन, मग तुला मोबाईल प्रिय आहे ना, मोबाईल काढून घेणार। माझी प्रिय वस्तू दिली आहे महाराज, जे मला प्रिय होतं तेही देवाने दिलं, जे आपल्याला प्रिय असतं महाराज ते आपल्याकडून ठेवतच नाही, जे ज्याला प्रिय अनेक वस्तू अनेकांच्या ते नेतात। तसं देवाचा स्वभाव आहे तो, मी सोडून कशालाच प्रिय मानू नका, माझ्या इतकं कशाला महत्व द्यायचं? तुम्ही माझ्याकडे आले आहे ना, मग कशाला लागतोय तुम्हाला मोबाईल? माझ्याकडे आले ना कशाला लागतोय तुम्हाला चष्मा? माझ्याकडे आले कशाला लागतात तुम्हाला वस्तू? काहीच घेऊ नका, रिकामे या माझ्याकडे, तरच मी दर्शन देईल, असं देवाचं म्हणणं आहे। मैयाला देव सांगताय, दूध कशाला तुला प्रिय असायला पाहिजे? मी आहे ना जवळ, मग जेवढं घरात दूध होतं, कृष्णाने हातात एक काठी घेतली, जेवढे मडके होते अख्खे फोडून टाकले, घरामध्ये क्षीरसागर तयार केला, दुधाचा सागर तयार केला। मग मैयाला आता राग आला, याला आपण रागवत नाही ना, हा तर खोड्या चालूच आहे, याच्या याचं उधम चालूच आहे, मग याला शिक्षा करावी लागेल म्हणून मैयाने काठी घेतली हातात आणि कृष्णाच्या पाठी, कृष्ण पुढं मैया पाठी मागे, आता तो हाताला लागेल का? इतकी फिरली पण कृष्ण काही हातात येत नाही। मैया आता थकली, थकून बसली, खूप दमली, इतकी दमली, दमून बसल्यावर कृष्णाला म्हणते, कृष्णा अरे ये जरा जवळ। कृष्ण म्हणतात अगोदर काठी फेक मग येतो, काठी फेकून दिली आणि मग कृष्ण येतो। मला कशाला बोलवती, काय करायचंय? काय नाही म्हटले, तुझी थोडी पूजा करायची जरा जवळ। पूजेचे अनेक प्रकार असतात। कृष्ण म्हटले खरंच माझी पूजा करायची? म्हटले पूजा कराय जरा जवळ ये। मग कृष्ण जवळ आले, जेव्हा दोन्ही हात धरले, आता चांगली तुझी पूजा करते म्हटले। कृष्णाला माहितीच नव्हती अशी पण पूजा असते, कृष्णाला अनेक अवतारांमध्ये फक्त गंध अक्षदा तांदूळ, पण या अवतारात ही पूजा नाही, या अवतारामध्ये महाराज शिक्षा आहे, ही उखळ बंधन लीला आहे। याच्यातून एक सांगितलेला आहे, तुम्ही देवामाग खूप धावा, खूप साधना करा, खूप भजन करा, पण त्याला प्राप्त करताना हे सगळं बाजूला ठेवा आणि सांगा देवा आमची साधना शून्य आहे, आम्ही धावतोय फक्त, पण ते धावण्याला काही अर्थ नाही, थकलोय आता आम्ही, खूप धावलो तुझ्या पाठीमागं, आता आम्ही एका ठिकाणी बसलोय बघ, थकलोय। पण हे कधी म्हणायचं? थकल्यावरच म्हणायचं, नाही तर भजनाचा पत्ता नाही देवा, आता आम्ही थकलोय आता तुझं आम्हाला, असं नाही। भजन करायचं खूप, आणि खूप भजन केल्यावर म्हणायचं आम्ही थकलोय, खूप तीर्थयात्रा करायची आणि मग म्हणायचं आम्ही तुला शोधून थकलोय। नाही तर काही लोक म्हणतात कशाला तीर्थात जातात, घरीच देव आहे। अरे तो काही राम्या गडी का बाबा, तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येईल, तुम्हालाही थोडा कष्ट घ्यावे लागतील का? नाही, म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको। तो आहे सगळीकडं, पण मग आपण त्याच्यासाठी काय करतोय? आपण पण थोडा त्याग केला पाहिजेत घराचा, आपणही थोडं अंतरावर आलं पाहिजे। म्हणून मैया पहिले धावली, खूप पळाली त्याच्या पाठीमागे, मग थकली आणि मग कृष्ण जवळ आले, मग मैयाने बांधलं त्यांना। बांधतानाही वर्णन आहे, दोन बोटं दोरी कमी पडायची, दोन बोटं कमीच पडतं महाराज, एक बोट आहे प्रयत्न, दुसरं बोट आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचीही कृपा, बांधून घेणाऱ्याची कृपा लागते ना। मग बांधलं उखळाला, भगवान कृष्ण खूप रडताय, खूप रडताय, पण मैया काही येईना। मग भगवंताने काय केलं, समोर दोन झाडं बघितले, त्या झाडाच्या मधून काहीतरी खेळायला पाहिजेत ना, काहीतरी टाइमपास, बांधत या ठिकाणी सोडत तर नाही आहे ही, मग काय करायचं?
आता उखळाला बांधलं होतं, म्हणजे उखळे बांधले गेले आणि कृष्णही बांधले गेले, दोघांना का शिक्षा? कारण जेवढे मडके फोडले ते उखळावर उभं राहून फोडले होते. मग मैया म्हटली, या उखळाने तुला मदत केली ना, याला तुला बांधते आणि तू उखळाला बांधते, दोघं एकमेकाला बांधलेल. देवाने उखळ घेऊन देव चालू लागले. दोन वृक्ष तिथं उभे आहे, देवाने दोन्ही वृक्ष पाडून टाकले. ते यमला अर्जुनाचे वृक्ष होते महाराज, त्याच्यातून दोन दिव्य पुरुष निघाले, ते कुबेराचे पुत्र. त्यांचं नाव आहे मणिग्रीव आणि नलकुवर. हे वृक्ष का झाले होते? कारण हे मंदाकिनी नदीच्या सरोवरामध्ये नग्न अवस्थेत स्नान करत होते. तिथे नारद आले पण यांनी वस्त्र धारण केले नाही. इतर जण लाजले पण हे दोघं लाजले नाही. त्यावेळेस नारद म्हणतात, अरे त्या वृक्षांना तरी पाना फुलांनी ते वेढलेले आहे, त्यांना तरी लाज आहे पण तुम्हाला लाज नाही, जा तुम्ही वृक्ष व्हाल. त्यांनी माफी मागितली. मग म्हटले, वृक्ष व्हाल पण नंदवाड्यासमोर व्हाल, आणि तुम्हाला कृष्णाच्या स्पर्शाने उद्धार होईल. म्हणून त्यांचा उद्धार भगवान परमात्म्याने केला. मग मैया आली धावत, कसला आवाज झालाय म्हणून लालाला सोडवलं, छातीशी लावलं, पाळण्यात झोपवलं. अशा अनेक मोठमोठे पराक्रम कृष्णाने बाल अवस्थेमध्ये केले. काग बग रिठा मालिला बाळपणी अवघी दैत्यखाणी बुडविले. तृणावर्त आले, शकटासूर आले, महाबळ दैत्य आला. आपल्याला काल्याचं कीर्तन आहेच म्हणून मी त्याच्याकडे जास्त जात नाही. अनेक दैत्यांना या ठिकाणी भगवंताने मारलं. आणि आता भगवान परमात्मा काही गोड लीला करणार आहे, त्याचं श्रवण करू. अगोदर 2 मिनिटं भजन करायचं. मुकुंद माधव गो विंद बोल केशव माधव हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल केशव माधव हरि हरि बोल. मुकुंद हिंदी मध्ये त्याला बहू म्हणतात.
मैया मेरी बहू कब आएगी? कृष्णाला मुंह दिखाईचा फार शोक महाराज. कुणाच्या घरी नवरी आली की मैया मलाही घेऊन चाल, मैया मला नवरी पाहिजे, मैया मला लग्न करायचं आहे. म्हणून ना मैया हसायला लागली. पण कान्हा, अरे तू एवढा एवढा आहे. कृष्णाने सुद्धा ही लीला केली. कृष्ण म्हणतात मला पत्नी पाहिजेत, बायको पाहिजेत, नवरी पाहिजेत. मैया मुद्दाम म्हणते, कृष्णा अरे पण तुला कोण देईल नवरी? तू असा आहे सारखा चिखलात जाऊन लोळतो, कुणाची खोड काढतो, चोऱ्या करतो, तुला कोण नवरी दे? कुणी आहे का तुझ्या नजरेमध्ये? कृष्ण म्हणतात हो. त्या दिवशी ती लाली आली होती ना. मैया म्हणते कोण? ती जरा डोळ्याने तिरपी बघत होती ती का? काय मैया? अगं ती नाही, ती नाही, ती नाही. मग तिच्या बरोबर होती एक गोरी गोरी पान होती बघ. म्हणती हा ती विशाखा. अगं मैया कुठं ती विशाखा? विशाखा नाही. मग ती विशाखा जवळ होती ती. मैया म्हणते कोण म्हणतोय तो? अगं ती वृषवाहन दुलारी जिला म्हणतात ती. कृष्णांना राधा राणी म्हणायचं होतं, पण कृष्णांना ते व्यक्त होता येत नव्हतं. मैयाने खूप खोदून विचारल्या, हा मैया तीच, तीच, तिचं तिचं नाव काय आहे? राधा. मग कृष्ण मैयाला सांगतात, मैया राधा राणी बरोबर माझा विवाह लावून दे, मला सुद्धा नवरी पाहिजे. म्हणून कृष्ण एक छोटीशी मागणी करतात. राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो ब्याह. राधिका छोरी ब्याह करा दे, मैं गैया नहीं चराओ. जो नहीं ब्याह करा दे, मैं गैया नहीं चराओ. जो नहीं ब्याह करा दे, मैं गैया नहीं चराओ. जो नहीं ब्याह करा दे, मैं गैया नहीं चराओ. आज के बाद मेरी मैया तेरी देहली पर ना आओ. आज के बाद मेरी मैया तेरी देहली पर ना आओ. आएगा रे मजा अब जीत हार का, राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो ब्याह. राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो ब्याह. कैसे करा दो तेरो ब्याह? मैया करा दो मेरो ब्याह. कैसे करा दो तेरो ब्याह? मैया करा दो मेरो ब्याह. मैयाला कृष्ण सांगताय, मैया माझं लग्न कर, माझा विवाह कर. मैया म्हणते अरे तू लहान आहे, कशाला तुझं लग्न? काही गरज नाही. आता कृष्ण मैयाला थोडस लाडीबुडी लावतात. मैया लग्न माझं होईल पण फायदा तुझा होईल. मैया म्हणते कसं काय? अगं मैया माझी दुलहन जर आली, माझी नवरी आली, घरातलं सगळं काम ती करेल, पण तुला मात्र आरामशीर बसायला मिळेल. चंदन की चौकी पर
परमात्म्या छोट्या छोट्या लीला करता, याच्यातून काय मिळतो? फक्त आनंद. आता भगवंताला काय महाराज नवरीच्या हुसायन. मग हे ऐकताना मैयाला फार आनंद वाटतो. वात्सल्य प्रेम असं असतं, बाळ काहीही म्हटलं बोबड्या शब्दात तरी आईला काय वाटतो? आनंद. यशोदा मैयाला बरेच वर्ष संतती प्राप्ती नसल्यामुळे या आनंदाला मैया वंचित होती, आणि हा आनंद मैयाला मिळावा, वात्सल्य मिळावं म्हणून भगवंत असं बोलताय. भगवंताचं ऐकून मैयाला फार आनंद मार, मैया हसायला लागतात. सुन बाते कान्हा की मैया बैठी मुस्काई, लेके बलैया मैया हिवड़े से अपने लगाए, नजर कहीं लग जाए ना मेरे लाल को, राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दे मेरो ब्याह. अर्थात असे भगवान परमात्मा एक एक लीला करताय, लहानचे मोठे होत आहेत. नंद बाबाला खूप आनंद आहे, मैयाला खूप आनंद आहे. एक दिवस लाला सगळ्या मुलांबरोबर खेळायला बाहेर गेले. काही गोपाळ आणि बलराम दादा धावत आले. मैया मैया आज लालाने काय केलं? म्हटले काय केलं? आज लालाने माती खाल्ली, म्हटली तोंडात सगळी माती आहे. मैया म्हणते माती खाल्ली? हो मैया माती खाल्ली. मैयाने विचार केला, ठीक आहे, हात घरात दही दूध चोरून खातो, बाहेर गोपिकांक जाऊन दही दूध चोरून खातो, इथपर्यंत ठीक होतं. आज तक्रार आली माती खाल्ली, आपण जर ऐकलं नाही तर उद्या तक्रार येईल पुडी खाल्ली, उद्या नाही लक्ष दिलं तर परवा तक्रार येईल भांग खाल्ली, त्याच्यापेक्षा आत्ताच दापलेलं बरं. चूक एवढी एवढी असताना जर आईने वेळीच दापलं तर ती चूक मोठी होत नाही, आणि छोटी चूक केली जाऊ द्या, आणि त्याला काय होतं आपलंच आहे सुधरल, ही भाषा नाही. वेळीच दापलं पाहिजे. मैया म्हणे आज माती खाल्ली, उद्या दुसरं खाणे, अगोदरच याला शिक्षा केली पाहिजे. आणि म्हणून मैया निघाली, लालाकडे आली, दोन्ही हात धरले, लाला तू माती खाल्ली? आई ग आई नाही खाल्ली ग मी माती, 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 आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. वाटलंच तर माझ्या मुखात बघ मी खाल्ली का. त्यावेळेस
मैया म्हणे दाखव, मुख उघडलं महाराज, त्याच्यामध्ये माती तर नाही पण मोठमोठे मातीचे डोंगर, हिमालय, नद्या, सूर्य, चंद्र, तारे सगळं मैयाला दिसलं. आणि मैया 2 मिनिट समाधी अवस्थेत, काहीच कळे ना कुठे काय, फक्त बघते, अवाक झाली. भगवंताने विचार केला, हे सगळं दाखवून जर असंच ठेवलं तर मैया उद्यापासून मला देवाऱ्यात ठेवल्याशिवाय राहणार नाही. कसलं मग दूध, कसलं मग लाड, फक्त देवाऱ्यात बसवेल. एकदा नैवेद्य दाखवून दिला की विषय संपला. विचारणार पण नाही तुला काय खायचंय का, भूक लागली आहे म्हणून. हे झाकलं पाहिजे. देवाने परत मैयाच्या डोळ्यावरती मायेचा पडदा टाकला. आणि मग मैया विचारू लागली. परत मैयाला विचारतोय, दिसती तुला माती? मैया हात जोडती म्हणती, बाबा पूर्ण उत्तराखंड दिसला आणि काय माती विचारतोय, सगळं तुझ्या तोंडातच आहे म्हटले. मग मैया पुन्हा कन्हैयाला घेऊन आली. अशा अनेक खोड्या भगवान परमात्मा करतायत. अनेक गोपिकांच्या घरी जातायत, दही दूध माखण चोरतायत. अनेकांना हे सोपं वाटतं, काय कन्हैया एवढ्या चोरी करायचे. अरे त्या गोपिका कृष्णासाठीच दही तयार करत होत्या. देव इच्छा असल्याशिवाय जात नाही कुणाच्या घरी, रिकामा नाही तो, त्याला वेळ सुद्धा जाईल का उगा. अरे बोलवणाऱ्यांची कमी आहे का त्याच्याकडे, आयुष्यभर पुकारतात देवा या या, जातो का देव? मग स्वतःहून जाईल का देव? काही वाटतंय का? नाही जाणार. त्यांच्या अंतकरणात ते मंथन करतानाच हे माखण ज्या दिवशी कृष्णाच्या मुखाला लागल त्यावेळेस हे मंथन करण्याचं फळ मिळेल. आणि म्हणून त्या मनातून त्यांची इच्छा असायची, म्हणून तर त्या माखण बनवायच्या. बरं मग गाऱ्हाणे का सांगायला यायच्या? गाऱ्हाणे याच्या करता सांगायला यायच्या की जोपर्यंत गाऱ्हाणे सांगतो यशोदा मैयाला तोपर्यंत नजर कृष्णा वासायची, दर्शन तोपर्यंत, तो वेळ त्या मॅनेज करायचा महाराज. एक एक जण गाऱ्हाणे सांगायचे. भगवान कृष्ण प्रत्येकीच्या घरी जातायत, ते माखण चोरताय. एक दिवस त्या गाऱ्हाणे सांगायला आल्या, मैया हा तुझा कृष्ण फार त्रास देतो, इतका असं झालंय की हे वृंदावन गोकुळ सोडून निघून जावत काय, वृंदावन नाही गोकुळ सोडून निघून जावत की काय. मैया म्हटली, अगं काय काय खातो, माखणच खातो ना, दहीच खातो ना, दूधच खातो ना. एक काम करा, माझ्या घरी 9 लाख गाई आहे, तो आला की त्याला तुम्ही 2 वाट्या माखण देत जा, माझ्याकडून त्या मोबदल्यात 4 वाट्या घेऊन जात जा. तुम्ही जर वाढून दिलं समोर तो कशाला चोरी करेल, तुम्ही एक काम करा त्याला वाढून देत जा. एक जण म्हटली, मैया तिथं तर प्रॉब्लेम आहे. म्हटले काय झालं? त्याला वाढून दिलं आणि म्हटलं की कृष्णा ये तू जेव, तर तो डायरेक्ट म्हणतो मी काय भिकारी का तुमच्या घरी जेवायला, मी मोठ्याचा पोरगा आहे, माझ्या घरी 9 लाख गाई आहे, तुमच्या घरचे वाढून नका देऊ, मी काय भिकारी? तुम्ही माझ्यावर उपकार करतात, माझ्यावर जेव घालतात, मला काही गरज नाही. मग त्या आम्ही मैया त्याला म्हणतो, मग का बरं तू चोरून खातो आणि वाढून दिल्यावर का खात नाही? त्यावेळी तुझा लाला म्हणतो चोरीचा खाण्याचा स्वाद काहीतरी वेगळा आहे, मला दिलेलं चालत नाही, मला चोरून खायला आवडतं, असाही मैया तो इतका त्रास आम्हाला देतो. असे लीला भगवान परमात्मा करत 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 एक दिवस कन्हैया बघताय सगळ्या गोकुळाकडे, सगळं गोकुळ सजलेलं आहे, सगळ्या गायी सजलेल्या आहे, वासर सजलेले आहे. कन्हैयाला वाटतं पोळा आला की काय, पण जरा नीट पाहिलं तर त्या गायी बैलांचे मालकही सजलेले आहे. मग म्हटलं नाही पोळा नसेल, काहीतरी वेगळं असेल. मग विचारलं नंदबाबाला, नंदबाबा काय आहे? नंदबाबा म्हणे इंद्रयाग आहे. आपल्या गोकुळात काय आहे? इंद्रयाग आहे. कशासाठी? अरे तो इंद्र आपल्यावर उपकार करतो, पाऊस पाडतो, तो पाऊस पाडतो म्हणून झाडं येतात, झाडं येतात म्हणून आपले गाई गोधन चांगले चरतात, मग चांगलं दूध देतात, मग आपला बिझनेस चालतो, मग आपण पोटं भरतो. कुणाची कृपा? इंद्राची. कृष्णाने विचार केला, असं आहे का इथं मी बसलेलो असताना इंद्राची पूजा शक्य नाही आहे. देवाने सगळ्यांची मीटिंग घेतली. कोण इंद्र? तुम्ही इंद्राला कधी पाहिलंय? तुम्ही इंद्राला ओळखतात? तो कधी तुम्हाला भेटलाय? काय संबंध इंद्राचा? अरे इंद्र वगैरे कुणी नाही आहे, आणि पाऊस कालच्या घरून नाही पाडत तो. पाणी पुरवठा खात्यामध्ये कामाला असणारे लोक आपल्या घरचं पाणी लोकांना वाटतात का? त्यांना फक्त ती ड्युटी असते, तिथं जायचं, कॉक फिरवायचा आणि सगळ्यांना पाणी
एक घरचं पाणी नाही पुरवत, त्यांना ड्युटी आहे. तशी इंद्राच्या घरचं नाही आहे पाणी. इंद्राला फक्त ड्युटी आहे की जगाला पाणी पुरवठा करणं. तो कोण आहे पाणी देणारा? मग पाणी कुठून येतं लाला, आम्हाला जरा समजून सांग. इथं कृष्णाचा ऐश्वर योग आहे. ऐश्वर कशाला म्हणतात? तुमचं किती लोक ऐकतात याच्यावर तुमचं ऐश्वर अवलंबून आहे. 70-70-90 वर्ष होत वय, घरामध्ये चार मुलं असतात, खोकलाय तो पाणी द्यायला कोणी नसतं, नावावरती 10 लाख रुपये पडलेले आहे, घरात मोठा बंगला आहे, चार मुलं आहे, चार सुना आहे, भरपूर नातवंड आहे, पण तुम्हाला खोकला आला पाणी द्यायला कोणी येत नाही, त्या ऐश्वर्याला काय करायचं? पण नावावर 1 रुपया नाही, काहीच नाही, काही बंगला नाही, साधी झोपडी आहे, एकच वाणी तिनीचा मुलगा आहे, गरीब परिस्थिती आहे. पण आईला साधी शिंक आली की पोरगा धावत येतो आई काय पाहिजे, याला म्हणतात ऐश्वर्य. ऐश्वर्याच्यात मोजू नका. तुमची किंमत किती आहे तुमच्या शब्दाला, याच्यावर तुमचं ऐश्वर अवलंबून आहे. भगवान कृष्णाचं ऐश्वर असं आहे की वय कमी आहे पण ऐकायला सगळं गोकुळ आहे. सगळं गोकुळ सांगतो लाला तू सांग तसं आम्ही करू. पाऊस कोण पाडतं मग? इंद्र तर नाही, मग कोण पाडतं? त्यावेळेस कृष्णाने जगाला दिलेला संदेश फार मोठा आहे. तुम्ही निसर्ग जपा, पाऊस आपोआप पडेल. काय जपा? निसर्ग. तुम्ही जर वृक्षतोड कराल, तुम्ही जर डोंगर फोडाल, चारपदरी रस्ते तयार कराल, जिकडं तिकडं डोंगरांची तोडफोड चालू आहे. डोंगराची डोंगरं उद्ध्वस्त होतात आणि चारपदरी रस्ते करतात. कशाला? जोरात जायला. कुठं जायला? वरती जायला. तेच चालू आहे ना. पूर्वी रस्ते नव्हते तर ॲक्सिडेंट पण कमी व्हायचे. आता जेवढे रस्ते फास्ट तेवढा ॲक्सिडेंट फास्ट आणि तेवढं मरण फास्ट. पडले गेले झाले. मग एवढे डोंगर संपलेत, डोंगरावरचे झाडं संपले, वृक्षतोड इतकी झाली, वृक्षच राहिले नाही, तर ती आर्द्रता कशी राहील? पाऊस कसा येईल? पाऊस इंद्र पाडत नाही, पाऊस निसर्गावर अवलंबून आहे. मग कृष्ण आम्ही काय करू? अरे ज्या डोंगरावरती झाड आहे त्या डोंगरांची पूजा करा. मग त्यात प्रमुख कोण आहे? गोवर्धन. गोवर्धनाची पूजा म्हणजे हळदी कुंकू लावून नाहीये. गोवर्धन म्हणजे निसर्गाचं प्रतीक आहे. आणि तुम्ही निसर्गाची पूजा करा, निसर्ग सांभाळा, पाऊस आपोआप पडेल. कन्हैया तू खरं बोलतोय, हो माझ्यावर विश्वास ठेवा. मग आता इंद्रयाग नाही करायचा, कॅन्सल. आता काय करायचं? गोवर्धनाची पूजा. मग हे सगळं बनवलंय हे काय करू? मिठाई फळ 56 भोग बनवले आहे, याचं करायचं काय? कृष्णा काय नाही म्हटले, माझा गोवर्धन असाय तो ते खाऊन घेईल. आता गोवर्धन म्हणजे वेगळा राहिला नाही, कृष्णच गोवर्धनाच्या माध्यमातून नटले. सगळे ब्रिजवासी तिथं गेले, सगळ्यांनी नैवेद्य समोर ठेवला आणि गोवर्धनाला आवाहन करताय, आमचा नैवेद्य स्वीकार कर. भगवान कृष्ण स्वतः गोवर्धनात प्रवेश केला आणि सगळा नैवेद्य ग्रहण करू लागले आणि बाहेरही स्वतः थांबले. सगळे ब्रिजवासी म्हणतात लाला खरंच तुझा देव आहे. अरे आमचा देव आमच्याशी कधी बोलत नाही, एवढा नैवेद्य ठेवा कधी खात नाही. तुझा हा देव मागून मागून खातोय, ताटची ताट खातोय. आज आपण गोवर्धना दर्शन परवा घेतलं, गिरिराजच्या ठिकाणी किती भोग ठेवलेले होते. आणि म्हणून या गोवर्धनाची सगळ्यांनी पूजा केली आणि पूजा समाप्त झाल्यानंतर खूप सारा असं भजन केलं. आपणही 2 मिनिटं त्यांचं स्तवन करू आणि पुढच्या कथेला प्रारंभ करू. श्री गोवर्धन महाराज महाराज श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट
भगवान परमात्म्याने सगळ्यांकडून पूजा करून घेतली, परंतु म्हणतात नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोबे कंठी नाना संकटे नाचवे. इंद्र वास्तविक काय अज्ञानी आहे का महाराज? इंद्र होण्यासाठी कितीतरी जप तप करावं लागतं तेव्हा इंद्र होतो. पण एवढा सज्ञान असून सुद्धा माझ्याऐवजी याची पूजा म्हटल्यावर अहंकार दुखावला आणि त्या इंद्राने सावर्तक मेघांना आज्ञा दिली, जा गोकुळात एवढा पाऊस पाडा की सगळे वाहून गेले पाहिजेत, एकही राहिला नाही पाहिजे. जसं उत्तराखंडामध्ये तो प्रलय आला सगळं वाहून गेलं, त्याच्याही पेक्षा जास्त जलधारा गोकुळात महाराज होते. पण भगवंताला जे ठेवायचंय तो ठेवतोच आणि जे जाऊ द्यायचंय ते जाऊ देतो. एवढा मोठा प्रलय आला, मंदिर एवढं पण हल्लं नाही महाराज. ही देवाची लीला आहे. बरेच लोक म्हणतात देवाचं अस्तित्व काय, सात सात आठ आठ मजली ताल्याच्या बिल्डिंग वाहून गेल्या, मंदिर तसंच राहत आहे, त्या मंदिराला एक दगड तिकडून वाहून येतो, हे नियोजन कुणाचं आहे? हे त्याचं नियोजन आहे. एवढा पाऊस गोकुळात झाला, इतका पाऊस झाला, सगळे म्हटले कृष्णाचं ऐकलं असं झालं. लोक इकडून बोलतात तिकडून बोलतात, पण काही जण म्हणतात अरे त्याचं जरी ऐकलंय पण वाचवणाराही तोच आहे, चला त्याला शरण जाऊ. सगळे आले लाला वाचव, कृष्णा वाचव. कृष्ण म्हटले माझ्याकडे कशाला आले, मी कोण वाचवणारा? अरे तूच सांगितलं ना गोवर्धनाची पूजा, मग चला गोवर्धनाकडे. त्याची पूजा केली ना, त्यालाच मागणी घाला. सगळे गेले, सगळ्यांनी कृष्ण म्हटले सगळ्यांनी डोळे मिटा, त्याला प्रार्थना करा, हे गिरिराज हे गोवर्धननाथ आमचं रक्षण कर. असं म्हटल्यानंतर भगवान कृष्ण म्हटले आता गिरिराज जी आपल्याला काहीतरी म्हणतायत, गोवर्धन काहीतरी म्हणताय. म्हटले काय म्हणता? ते म्हणताय मला उचला मग मी तुमचं रक्षण करेल. सगळ्यांनी डोक्याला हात लावला. अरे बाबा परिक्रमा करायला रात्रीच्या 11 वाजता, तो उचलायचा आहे कसा उचलणार? साधा आहे का तो? आपण परिक्रमा केली केवढी मोठी आहे, एवढा आहे तो. आणि तो म्हणतोय मला उचला मग मी. अरे देव कृष्णा तुझा देव कसा आहे? अरे तो काय एवढा एवढा देव आहे का उचलायला? एवढा मोठा आहे कसा उचलायचा? कृष्ण म्हटले घाबरू नका, प्रत्येकाने फक्त हात लावा आपण उचलू. कृष्णाने नुसता हात लावला, पर्वताशी हात लाभिला अनंते, आणि तो जायवरती आपेआप आपोआप गिरिराजवरती झालेत गोवर्धन. भगवंताने आपली करंगुळी लावली, सगळ्यांनी काठ्या लावल्या, कुणी हात लावले आणि सगळ्या गोकुळाला सांगितलं या माझ्यामध्ये. सगळं गोकुळ गाई वासर बैलगाड्या सगळं घेऊन तिथं आले. सगळे किती दिवस? एक नाही दोन नाही, तो पाऊस 7 दिवस चालू होता. सगळे 7 दिवस गोवर्धनाखाली भगवंताने करंगुळी लावली, कुणी काठ्या लावल्या. दुसऱ्याच दिवशी सगळ्यांना कुणाला कळ लागते हा हात बदलतात, तो हात लावतात, काठी बदलतात, कोण काय. देवाचे काही मित्र होते, मधुमंगल, श्रीदामा, पेंद्या, वाकड्या, हे सगळे होते. आणि मित्र मित्रच असतात महाराज, मित्र मित्रच. त्यांना काही मित्राचं काही त्याची किती मान आहे सन्मान आहे काही संबंध नाही, ते नातं भेद नसतो तिथं. ते मित्र म्हणतात हा कृष्ण जो आहे ना तो कायमचा खोटाच आहे, कायम खोटेपणा करतो. आम्ही काठ्या लावतो आणि यांनी काय लावली? करंगुळी. आता याच्या करंगुळीने काय एवढा मोठा गोवर्धन आहे का? आम्ही घाम येतो आहे अक्षरशः, आम्हाला इतके आम्ही कष्ट करतो आणि हा फक्त दिखावा करतो करंगुळी लावायचा. अरे कृष्णा कशाला उग करंगळी तरी लावली, ती घे काढून आमच्या आम्ही पाहून घेऊ गोवर्धन कसा उचलायचं. कृष्ण म्हणे असं आहे का? बरं. अशीच केली फक्त, पटापटापटा खाली यायला लागला. मग सगळे म्हटले अरे खूप जड झालाय, म्हटला कृष्णा करंगळी लाव. सगळ्यांच्या कुणाच्या काठ्या मोडल्या, कुणाचं काय झालं. आणि मग सगळ्यांनी पुन्हा अशा प्रकारे कृष्णाला विनंती केली, करंगळी देवाने ताट केली. मग म्हटले आता तुमच्या काठ्या काढा. सगळ्यांनी एक 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 करून काठ्या काढल्या. मग लक्षात आलं गोवर्धन काठ्यांवर नाही, कशावर उभा आहे? करंगुळीवरती उभा आहे. तुम बिन go.
गोवर्धन गिरधारी झाले, सगळ्यांनी हात जोडले. खरंच तुमच्याशिवाय आमचं रक्षण कोणी करू शकत नव्हतं. देवा तुम्ही खरंच धन्य आहात. देवाने परत विचार केला, परत आपल्याला हे देव समजतंय. आणि जर गोपाळांनी कधी आपल्याला देव समजलं तर विट्टी दांडू बंद, खेळ सगळा बंद. आणि मग हे गोपाळ सुद्धा आपल्यापासून जरा लांब राहतील, रोज येतील, आपलं दर्शन घेतील आणि त्यांची ते खेळायला निघून जातील, आपल्याला खेळायला घेणार नाही. हे सगळं बंद व्हायच्या आत काहीतरी आयड्या करून मी काही देव नाही बाबा तुमचा मित्र आहे हे सांगितलं पाहिजे. मग देव म्हटले, हे बघा मी काय देव वगैरे नाही, जरी मी गोवर्धन धरलाय ना, हे माझं नाही तुमचंच बळ आहे. म्हटले कसं काय? अरे बाभांनो, हा जो गोवर्धन भगवान आहे ना, याचा नियम असा आहे की याला उचलताना, याला उचलत असताना जे जे लोक तुमच्याकडे बघतात, एक श्लोक म्हणायचा, जे लोक तुमच्याकडे बघतात त्या सगळ्यांचं बोल तुम्हाला येतो. म्हटले तो श्लोक म्हटल्यानंतर, मी हा गोवर्धन उचलताना तो श्लोक म्हटला होता आणि म्हणून तुम्ही सगळे माझ्या कटाका मका बघत होते, तुमच्या सगळ्यांची शक्ती माझ्यात आली आणि म्हणून मी काय धरलाय गोवर्धन. हे माझं बळ नाही, हे कुणाचं आहे? तुमचंच बळ आहे. त्यात एक मधुमंगल होता, तो जरा जास्तच आघा होता. तो म्हटला, तरी मी केव्हाचा विचार करतोय, मला अशक्त का वाटतंय? कारण माझं सगळं बळ तर याच्यात गेलं आणि माझ्याच बळाने आणि गोवर्धन धरलाय. दुसरा म्हणतो, अरे तुला काय अशक्त, याला मी कुस्तीत 2 वेळा पाडले, मला गोवर्धन धरता येईल आणि याला कसा धरता आला? मी याला कुस्तीत पाडलंय, याने माझं बळ घेतलं म्हणून याला गोवर्धन धरता येईल. तिसरा म्हटला, अरे अरे हा कन्हैया लई चोरीच्या बाबतीत पुढं गेला, आतापर्यंत दही चोरायचा, दूध चोरायचा, आता हा शक्ती सुद्धा चोरतोय, हा फार मोठ्या कोटीचा चोर झालाय, काही खरं नाही. म्हटले आणि म्हटले, असं आहे का? आम्हाला वाटलं तू देव आहे का काय? बरं बरं का ना, ठीक आहे, आमचंच बळ आहे ना, काही हरकत नाही. सगळ्यांनी अशा प्रकारे 7 दिवस तिथं व्यतीत केले. 7 दिवसानंतर इंद्र स्वतः शरण आला भगवंताला. इंद्राने माफी मागितली, पाऊस सगळा थांबला आणि गोकुळ पुन्हा पूर्ववत झालं. अशी गिरिराज गोवर्धनांची लीला. गोवर्धन भगवान म्हणजे सामान्य नाही, एक लक्षात घ्या. आपण वृंदावनात आहोत, वृंदावनात ही जी सगळी मंदिरं आहे हे नंतर निर्माण झाली. प्रेम मंदिर तालीकडचं आहे, आता ते कृपालूजी महाराजांनी निर्माण केलं. ही सगळी मंदिरं नंतरची आहे, पण वृंदावनात 5000 वर्षापूर्वीचं आणि ज्या गोष्टींना कृष्णाचा स्पर्श झालाय अशा 2 गोष्टी आहे. वृंदावनात येऊन त्या 2 गोष्टी जर नाही स्पर्श केल्या तर वृंदावनात येऊन उपयोग नाही. त्यात पहिली आहे यमुना महाराणी, ती तेव्हाही होती आणि ती आत्ताही आहे. आणि दुसरे आहे गिरिराज गोवर्धन. आपण त्या दिवशी दानघाटीला गेलो, तिथं दूध अर्पण केलं आणि तिथं हात लावून दर्शन घेतला, ते गोवर्धन भगवान. आपल्याला ते दर्शन झालंय त्यांचं. म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, त्या 2 गोष्टी तेव्हाही होत्या आणि आजही आहे. त्या 2 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहे, किती महत्त्वाच्या ते सांगते आणि आपण कथा विश्राम करूया. ज्यावेळेस भगवान परमात्मा वैकुंठातून गोलोकधामातून इथं येत होते त्यावेळेस भगवंत म्हटले, मी एकटा जाणार नाही, माझ्याबरोबर राधाराणी पाहिजे. राधाराणी कोण आहे? एक स्त्री आहे का? नाही. राधाराणी म्हणजे भगवान परमात्म्यामधलं जे प्रेम आहे, जी अल्लादिनी शक्ती आहे, ती राधाराणी आहे. नाही तर भगवंत वैकुंठात नाही का? पण वैकुंठात हा आनंद नाही, कारण वैकुंठात देव एकटे आहे, इथं देवाची शक्तीसुद्धा आहे. मग राधाराणीला म्हटले, तुम्ही चला. त्यावेळेस राधाराणीच्या मुखातलं वाक्य आहे, श्लोक आहे गर्गसंहितेत आलेला, यत्र गोवर्धनम, यत्र गोवर्धनम नास्ती यत्र नो यमुना तीर, यत्र वृंदावनम नास्ती तत्र मेन मनसुखम. हे कृष्णा, मी बरोबर येते पण जिथं वृंदावन नाही, वृंदावन म्हणजे जे आपण इथं राहतो ही जागा नाही, तर इथं पूर्वी तुळशीचं वन होतं. जिथं वृंदावन नाही, जिथं गोवर्धन नाही आणि जिथं यमुना नदी नाही, तिथं मी तुमच्या बरोबर येणार नाही. मग भगवान कृष्णांनी वर्तून, हे वृंदावन भूमी ही इथली नाही आहे, मृत्यूलोकातली नाही, ही वृंदावन भूमी देवाने वर्तून खाली येताना आणली. गोवर्धन भगवान वर्तून देवाने खाली आणलाय आणि यमुना मैया सुद्धा देवाबरोबर आलेली आहे. म्हणून या 2 गोष्टी वृंदावनातल्या जास्त महत्त्वाच्या आहे आणि सद्भाग्याने, आपल्या परमभाग्याने आपल्याला या 2 गोष्टींचं स्पर्श करून दर्शन झालेलं आहे. ज्यांचं मैयाचं स्नान झालं नसल त्यांनी वेळ काढून
जमलं तर तुमची प्रकृती बघून तुम्हाला जसं सण होईल प्रवास तसं बघून ज्यांचं नसेल झालं स्नान त्यांनी करून घ्यायचं आहे तसं गोवर्धन महाराजांची लीला या ठिकाणी झाली. अनेक भगवंतांनी लीला केल्या त्याचे स्मरण आपण करणार आहोत पण ते उद्याच्या सत्रामध्ये. उद्या भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. लग्नाला कसं जाता तुम्हाला सांगायची गरज नाही. भगवंताकडे येताना कसं यायचं सांगायची गरज नाही. सगळ्यांनी शृंगार करून उद्या भगवंताच्या लग्नाला हजर राहायचं नाही. उद्या भगवंताचा विवाह सोहळा बघू. आजच्या कथेला इथं विश्राम. आरतीची तयारी करायची. राधा श्री राधा श्री राधा श्री राधा 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 श्री राधा.
दोन मिनटं जागेवरच बसून घ्यायचं आहे. अविनाश महाराज महाजन दोन मिनटं बोलणार आहेत. चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु कृष्णम वंदे जगद्गुरु. सगळ्यांनी म्हणा गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यांनी म्हणा. दोन मिनटं बसायचं आहे सगळ्यांनी. शांत बसत आहे. बसा इकडे, बसा इकडे येऊन बोला सगळ्यांनी गोपाल कृष्ण भगवान की. काही गोष्टी नशिबानं असतात, काही गोष्टी भाग्यानं असतात जीवनामध्ये. काही लोकांना कमी वयामध्ये सगळं प्राप्त होतं, काही लोकांना आयुष्य निघून जातं तरी प्राप्त होत नाही. अशा गोष्टी जरी घडत असल्या, परंतु आपल्या सगळ्यांना हा जो योग आलेला आहे वृंदावन धामामध्ये येण्याचा, बाकी बिहारीचं दर्शन घेण्याचा, मी तर म्हणतो जीवनामध्ये 10 लाखाची लॉटरी लागली त्याच्यापेक्षा सगळ्यात सर्वोत्तम आनंद जर कोणता असेल ते पैशापेक्षा, संपत्तीपेक्षा हा खरा आनंद हा इथे वृंदावनामध्ये येऊन आपल्याला भेटला आहे. भेटला आहे की नाही? चेहरेच सांगत आहेत सगळ्यांचे, आहे की नाही? किती मोठा आनंद इथे परमेश्वराजवळ आहे. आणि खरं सांगू त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग ताई आपल्या भागवत कथेचा या ठिकाणी आहे. रजनीताईंच्या मुखातून मी पहिल्यांदा कथा ऐकतो आहे. अतिशय भावविहोर करून टाकणारी कथा. ती कथाच मुळात भावविहोर करणारी आहे, मनमोहक आहे. तिच्या त्या कथेचं वर्णन आपल्यासारख्याने पामराकडून तर होणारच नाही, पण अशी कथा सांगणारी त्या पद्धतीचे, आणि शिवाय त्यांना साथ देणारी ही सगळी मंडळी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. किती गोड गातात, गोड गातात ताई. मी टी व्हीमध्ये कृष्णचंद्र ठाकूर असतील, देवकीनंदन ठाकूर असतील, चित्रलेखा दिदी असतील, अनेक लोकांचे मी भागवत टी व्हीला आपणही पाहतात, मीही ऐकत असतो. संस्कार चॅनल असेल, आस्था चॅनल असेल, पण तिथला जो आनंद आहे टी व्हीमधला तो साक्षात तुम्ही लोकांनी सगळ्यांनी आणून दिला अतिशय. आणि याच्यासाठी ज्यांनी आपल्याला इथे आणलं आहे, काही लोकं म्हणतील त्यांनी कुठं फुकट आणलं आहे का मनोभावने, पण त्या मनोभावामुळे आपली यात्रा झाली आणि ती चांगली होते हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. कोणीतरी एक माध्यम लागतो, कोणीतरी एक मधलं साधन लागतं. ते साधनाचं काम, भले साध्य परमेश्वर असेल, साध्य वृंदावन धाम असेल, श्राद्ध इतर ठिकाणं पाहणे असेल, पण त्याच्यासाठी कोणीतरी माध्यम लागतो आणि ईश्वर तो माध्यम नेमून देतो. आणि खऱ्या अर्थानं तळमळीचा एक वारकरी कार्यकर्ता म्हणून मनोभाऊ जे कार्य करतात, मनोभाऊंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खूप गोड जेवण. अजून एक सांगेल, मला का बोलावं असं वाटतं, जीवनामध्ये घरामध्ये जरी आपण वावरत असलो, संसार करत असलो, तरी घरामध्ये पत्नीला, घरामध्ये सुनेला, घरातल्या मुलाला शाबासकीची थाप ही दिली गेली पाहिजे, त्याला बरं वाटतं. एखाद्या बाईने जर स्वयंपाक चांगला केला, तिला चांगलं म्हटलं गेलं पाहिजे, वा काय स्वयंपाक झाला, तिला बरं वाटतं. तिचा थकवा निघून जातो, भले तिनं गॅस कसा पेटवला, बिचारीनं संपलेला सिलेंडर कसं जोडलं तिलाच माहिती असतं. मुलं मुलगामध्ये रडत होता, तिला पाजत होती, तिला झोका देत होती, ते कसं तिलाच माहिती. पण असं बोललं ना की बरं झालं, तसं घरातल्या एखाद्या मुलाला म्हटलं ना वा काय छान अक्षर आहे तुझं, वा काय छान मार्क पाडले, त्याला बरं वाटतं, कुठंतरी आपण काही केल्याचा आनंद वाटतो. तशा पद्धतीनं मनोभव असतील इथं जेवढे काही आयोजक असतील, मी सगळ्यांचे आभार मानेन. इथं जेवण देणारे सुद्धा आचारी खूप गोड आहेत. जेवण देणारे आचारीसुद्धा अति गोड आहेत. बघा ते महाराज म्हणतात आमचे अति गोड आहेत. बस्तीराम भाऊ असतील, आणखी ते दोघं असतील, आणि मनोभाऊंना सहकार्य करणारी सगळी मंडळी असेल, राबतात बिचारे, अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट आहे. अनेक यात्रांना जाण्याचा योग येतो, बाहेरसुद्धा मला फिरण्याचा योग आलेला आहे, अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो, पण एवढं प्रेमानं कुठं नसतं. ठीक आहे, थोडंफार इकडं तिकडं उणीव एखाद्या गोष्टीची काल ते बोलताना बोलले की होऊ शकतं, पण तसं काही मला तेही काही वाटत नाही. सगळा शीनभाग भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आपला निघून गेला. बाकी बिहारीचं दर्शन झालं, राधाराणीचं दर्शन झालं, गोवर्धनाचं दर्शन झालं, काल गोकुळ झालं. काल गोकुळ झालं म्हणण्यापेक्षा आपल्या जीवनाचंच गोकुळ झालं, आहे की नाही? रात्री शेवटचं दर्शन गोकुळामध्ये ज्यांनी दर्शन घेतलं, कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी आलं? राधा आणि कृष्णाचं दर्शन घेऊन कोणाकोणाच्या डोळ्यात प्रामाणिकपणे हात वर करा, पाणी आलं की नाही डोळ्यामध्ये? अहो निघावं असं वाटत होतं का?
काय महिमा आहे या तीर्थक्षेत्राचा. 5,500 मंदिरं इथे भगवान कृष्णाचीच आहेत, पण प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वा तिथून निघूसच वाटत नाही. या 7 दिवसामध्ये भागवत पूर्ण होत असेल, पण पूर्ण भागवत व्हायला 7 दिवस नाही, 7 जन्मही पूर्ण होणार नाही खऱ्या अर्थानं भागवत समजून घ्यायला. तसं 7 दिवसाची ही ट्रीप आहे, वृंदावन समजून घ्यायला 7 दिवस नाही. इथे ते महाराज बसलेत मागे, कोल्हापूरचे आहेत. मी त्यांना विचारलं तुम्ही कधीपासून आहेत, ते म्हणले 15-20 वर्ष झालं मी इथं. किती वर्ष साधना केली इथे तरी कमी पडेल असं हे तीर्थक्षेत्र आहे. आणि तुमच्या आमच्या भाग्याने महाराष्ट्रामध्ये कोरोना चालू असताना आपण इकडं आलो महाराष्ट्रामध्ये. मी आजच सकाळी, मी पत्रकार पण आहे, मला दैनिक सकाळचं अपडेट येत राहतं. मी कालच पाहिलं आणि कालची एक बातमी होती, आपल्या नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं. आपल्याकडे डोकं वर काढलं कोरोनाने, आपल्याकडे मास्क नाही लावला तर 500 रुपये दंड, इथे मास्क लावला तर 500 रुपये दंड. काय भूमी आहे. याचं एकमेव कारण आहे माझ्या मते, याचं एकमेव कारण एकच आहे, इथं झालेली लोकांची तपश्चर्या, इथं साधू संतांनी केलेली तपश्चर्या, इथं साधू संतांचा केलेला वैराग, ते वैराग्य सगळं सोडून इथं येतात तपश्चर्या करतात. कोणी यमुनेच्या पाण्यामध्ये तपश्चर्या करतात. आमचे इथे महाराज बसलेत, ज्यांचं आपल्याकडे इथे बसलेत, त्यांना मी विचारलं तुम्ही पण इथं वृंदावनला होते का, म्हटले हो. काय नाव महाराजांचं? काळे महाराज, पुरुषोत्तम महाराज. मी त्यांना विचारलं तुम्ही होते की इथं, म्हटलं हो इथं होतो बरं का मनोभाऊ. तर त्यांना मी म्हटलं तुम्ही काय केलं इथं, तर ते म्हटले मी इथं तपश्चर्या केली. इस्कॉन मंदिरामध्ये राहिलो नातेवाईकाकडे, पण राहण्यासाठी नाहीलाच असतो इथे, परवडणार नाही एकट्या माणसाला. पण मी यमुनेमध्ये 8-8 तास आतमध्ये राहून राधाराणीचा जप केला. ही तपश्चर्या या भूमीची आहे. असे हजारो लाखो नाही, अनेक जन्म अनेक पिढ्यांच्या लोकांनी इथं तपश्चर्या केली, आणि या तपश्चर्याचा परिणाम इथं एकही कोरोनाने मेला नाही असं रिक्षावाल्याला मी प्रत्येक रिक्षावाल्याला विचारतो. म्हटलं एखादा तरी म्हणेल का काय, तो बोले हमारे तरफ लस भी नाही आया वॅक्सिन, और हमने कोरोना भी नाही देखा कैसा होता है. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना, तुमचं आमचं भाग्य आहे दादा, जाधव साहेब आपलं खरंच भाग्य आहे. आपण सुदैवानं वाचलो, नाकारता येणार नाही. आपल्या जवळचे किती लोक गेले, माझे 22 मित्र गेले, 22 मित्र जिव्हाळ्याचे मित्र गेले. फक्त मित्र सांगतोय, नातेवाईक किती गेले, मित्रांचे नातेवाईक किती गेले मला माहीत नाही, आकडा सांगता येणार नाही. दुःख झालं होतं आपल्याला त्यावेळेस. एक काळ असा आला होता 4-6 महिन्यापूर्वी असं वाटत होतं आपण आपल्या तालुक्याच्या गावाला सुद्धा जाऊ शकतो का नाही. एवढंच जाऊ द्या, तालुका बाजूला जाऊ द्या, आपण आपल्या भाऊबंदकीत कार्यामध्ये जाऊ शकतो का नाही. लोक 10 लोकांमध्ये लग्न लावून घेत होते, 15 लोकांमध्ये अंत्यविधी होऊन जात होता. तुमचं आमचं भाग्य आहे, त्या 2 लाटेनंतर सुद्धा ईश्वरानं आपल्याला इथंपर्यंत थांबवलं आहे, आपल्याला आयुष्याची दोरी दिली आहे, नाही का. इथंपर्यंत आपण आलो आहेत. खऱ्या अर्थानं भक्तीचं स्वरूप काय असतं हे वृंदावनामध्ये येऊन पाहायला पाहिजे, असं आपण प्रत्येकाने संदेश द्यायला पाहिजे घरी जाऊन नातेवाईकांना. कोणी विचारलं ना तुम्ही तिथून काय आणलं, काही नाही आणलं, फक्त एकच सांगतो जा वृंदावनला एकदा तुम्ही डोळ्यानं बघा काही नाही काय. मी एका मोठ्या ज्येष्ठ व्यक्तीच्या तोंडून एक ऐकलं आहे, आषाढी कार्तिकीची पंढरपूरला वारी असते, ज्ञानोबा तुकोबाची आळंदीला वारी असते, वारीमधून काही घरी घेऊन जाऊ नका. जो संसाराच्या वस्तू घेऊन जातो त्यानं किती जरी वाऱ्या केल्या म्हणले पण त्याला उपयोग, तिथं जाऊन काहीच आणू नका, उलट रिकाम्या हाताने जा, रिकाम्या हाताने जा. तो तुमचं पारमार्थिक शक्ती तुमच्यामध्ये, त्याची जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये उतरवेल, आणि तुमच्या जीवनाचं सोनं होतं, तुमच्या जीवनाचं कल्याण होतं, याच्या पलीकडे काय नाही. म्हणून मी तुम्हालाही विनंती करेल, अनेक लोक खूप काही काही घेण्याच्या मागे आहेत, ठीक आहे, तुम्ही इतक्या लांबाला आहात, तुमच्या घरी कोणी पाहतील, अगदी अल्पशा वस्तू घ्या, मोहात पडू नका, मोहात पडू नका. आमच्या एका ताईची चेन गेली, सोन्याची चेन गेली, आमच्या पुण्याची ताई आमच्या ग्रुपमध्ये ज्या आहेत, वाईट वाटलं, वाईट वाटलं, पण एका बाजूने असंही म्हणावं, असं म्हणतात ना भगवंताच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही का. आणि त्याने ठरवलं तो तारू पण शकतो, तो त्यांनी ठरवलं तो मारू पण शकतो, ही शक्ती अगाध शक्ती त्याच्यामध्ये आहे. मी त्या ताईंना पण सांगितलं आणि त्यांनी सुद्धा मनातून काढून टाकलं, त्या मीनाक्षी ताईंनी, की काही हरवलं आहे की नाही काय, अगदी त्या अगदी नॉर्मल झाल्या. त्या म्हटले नाही, त्यानंच दिलं होतं, त्यानं नेलं, काही हरकत नाही. एवढं मनाचा मोठेपणासुद्धा येऊ द्यावा लागतो, नाही तर आपले 10 रुपये हरवले तरी. म्हणून मी सांगेल, मोहात पडू नका, जास्त खरेदीच्या मागे पडू नका, इथं येऊन फक्त एकच करा, राधाराणीचा जप करत राहा,
त्याची डोळ मूर्ती पुन्हा एकदा बाके बिहारीला पुन्हा एकदा जाण्याच्या अगोदर एकदा जाऊन या, त्याची मूर्ती डोळ्यामध्ये भरून घ्या, साठविला हरीची ही हृदय मंदिरी, तसं आपल्या हृदयामध्ये तो साठवून घ्या, साठवून घ्या, बस एवढंच करा, जीवनामध्ये जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मला बोलण्याची संधी आमच्या मनोज भाऊंनी मला प्राप्त करून दिली, मी त्यांचे आभार मानतो. इथं सुंदर कथा चालू आहे, कथा चालू आहे, सगळेजण कथेचा आनंद घेत आहेत. आणि मला ही ट्रीप का आवडली माहिती का, मी अनेक ट्रीपला जातो त्याच्यामध्ये वारकरीच असतील असं नसतं. माझेही 25 मित्र आहेत ताई, रजनीताई 25 मित्र आहेत. कसं असतं संसारामध्ये, एखादा नास्तिक जरी असला, भाऊ असला ना, त्याला सांभाळावं लागतं. तसे ते नास्तिक म्हणजे देव न मानणारा, तुम्ही म्हणाल शिव्या देतात की काय व्यासपीठावर, तसं नाही, आस्तिक आणि नास्तिक, ते नास्तिक आहेत माझे काही मित्र, पण त्यांच्याबरोबरही मला फिरावं लागतं. पण इथे मात्र आल्यानंतर सगळे वारकरी आहेत. कशावरून सगळे वारकरी आहेत? प्रत्येक गाडीमध्ये 3-3 ठिकाणी हरिपाठ चालू होतात, 3 ग्रुपमध्ये. म्हणजे काय, प्रत्येकालाच हरिपाठ येतो. आमच्या माता भगिनींसाठी एकदा टाळी वाजवा, माता भगिनींसाठी. काय गोड गळा आहे, हा किती गोड गळा आहे. कोण? चंद्रकला ताई आहेर. कोणते हे फुटाणे शेंगदाणेवाले ताई का? नाही, ह्या ताई का? ओके, फुटाणे शेंगदाणेवाल्याच्या शेजारी. किती आहे फुटाणे शेंगदाणे म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? नाही का? ती गाडीमध्ये विकण्याची ॲक्शन करतात, आणि अगदी हुबेहूब ॲक्शन हो. मला वाटलं खरंच शेंगदाणे विकायला आले का कोणी, घ्या शेंगदाणे, घ्या फुटाणे. मावशी धन्यवाद, सगळे आनंदाने. हे परमार्थ हेच शिकवतो. परमार्थ हे परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काय? माणसानं माणसाबरोबर कसं जगावं एवढं जरी कळालं. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, या जन्मात येऊन माणसाला देव होता येतं. शेवटचं वाक्य सांगतो, समारोप करतो. या जन्मामध्ये येऊन माणसाला देव होता येतं, या जन्मामध्ये येऊन माणसाला संत होता येतं. कळालं? देव कसं होता येतं? आमच्याकडचं तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्हाला नाव ऐकलं असेल, देव मामलेदार यशवंतराव महाराज हे आमच्याकडे तहसीलदार होते, महसूलला होते, तहसीलदार होते. देव माणूस झाला, माणूस देव झाला. याचं उदाहरण जर कुठे पाहायचं असेल, राज्यपालांनी सुद्धा दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं, भारताच्या इतिहासामध्ये अशी नोंद आहे, पहिला अधिकारी कोणीतरी देव झाला. अधिकारी देव होत नाही, उलट अधिकारी दानव होतात टेबलाच्या खालून घेऊन. पण हे उदाहरण आपल्याकडे घडलं म्हणून सांगतो, या जन्मामध्ये येऊन माणसाला देव होता येतं. ज्ञानोबा तुकोबा आदी करून साधू संत, अगदी एकनाथ महाराज असतील, चोखोबा रायांपर्यंत असतील, जनाबाई असतील, हे सगळे माणसं होते. हे संतत्व प्राप्त करून घेतलं इथं जन्माला येऊन, हे पण करता येतं, देव होता येतं, संत होता येतं. पण अजून एक सांगेल मी, नाही देव होता आलं तरी चालेल. तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणतात, एक मिनटं घ्या. आपल्याला या जन्मात येऊन नाही देव होता आला तरी चालेल. हो, वृंदावनामध्ये सांगतोय, कोणी काय म्हणेल कसं काय म्हणतात, नाही होता आला तरी देव चालेल. या जन्मामध्ये येऊन नाही संत होता आला तरी चालेल, नका हो. या जन्मामध्ये येऊन देव नाही होता आलं, या जन्मामध्ये येऊन संत नाही होता आलं, या जन्मामध्ये येऊन संसार पण नाही नीट थाटा आला, नका, जाऊ द्या, प्रारब्ध असेल नसेल होत, पण या जन्मामध्ये येऊन किमान माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून मरता आलं, एवढं जरी झालं तरी आपल्या जीवनाचं सोनं होईल. कळालं? माणूस म्हणून जन्माला आला ना, माणूस म्हणून मरता आलं पाहिजे. काही लोकांना जगता येत नाही, मग ते घरातही चांगले राहत नाही, बाहेरही चांगले राहत नाही. मग नातेवाईकांमध्ये आपले उदाहरणं असतात, आपल्या परिसरामध्ये उदाहरणं असतात, मग ते धड तेही सुखी नसतात, दुसऱ्यालाही सुखी देत सुख देत नसतात. भगवंताच्या नामामध्ये आनंद आहे, पण तो आनंद घेताना मनात संकोच येत नाही किंवा तो येऊ देत नाही. इथं ज्या येतात त्यांनाच याचा अनुभव येतो. जे याच्या बाहेर असतात ते म्हणतात, कसला आनंद त्याच्यात, खरा आनंद पैशामध्ये. किती तुम्ही इथे सगळे करोडपती आहेत मला माहिती आहे, सगळे करोडपती बसलेत, लखपती बसलेत, बसलेत ना, पण खरा आनंद घरी आहे का इथे? मग हा आनंद आपण आपल्यासोबत घेऊन जाऊया. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी, राधाराणीच्या चरणी प्रार्थना करूया. आमच्याकडे जो कोरोना चालला आहे ना, हा जाऊ द्या, तिसरी लाट नाही काय नाही, हे सगळं जाऊ द्या, आणि पुन्हा एकदा आम्हाला महाराष्ट्राला पहिल्यासारखे दिवस येऊ द्या, आणि माणसं माणसाच्या जवळ येऊ द्या, अशी आपण जाताना विनंती करू. पुन्हा एकदा मी सांगेल सगळ्यांना, बोला गोपाल कृष्ण भगवान राधाराणी की. मनुभाऊंनी एक सूचना सांगितली आहे, याच्यानंतर लगेच भोजनाचा कार्यक्रम होईल, जेवण होईल. जेवण झालं की 1 वाजता 1 ते 1:15 आसपास, अगदी 10-15 मिनटं इकडे तिकडे, पण 1 वाजता सगळ्यांनी तयार राहायचं आहे. वैष्णोदेवी मंदिर
भंडीरवन दर्शन, भांडीरवन दर्शन, बंसीवट दर्शन आणि राधाराणी सरोवर या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. पुन्हा त्यांची सूचना आहे, कोणी खरेदीला वेळ घालू नका. चार ठिकाणचे दर्शनं आहेत, खरेदीला ते आपल्याला एक दिवस वेळ देणार आहेत. हे चार दर्शनं आजच्या आज झाले पाहिजे. सगळे दर्शनं घ्या, आनंद घ्या. खरेदी तर होत राहिलो, खरेदी आपण घरी गेलो तरी मॉलला खरेदी करता येईल, काय फरक पडतो. आम्ही पंढरपूरला जातो, कधी कधी प्रसाद घेण्याची आठवण नाही पडत. आमच्याकडे सिद्धिविनायक गणपती आहे, मग ते कोणीतरी गावात येऊन म्हणतात, आई प्रसाद नाही आणलं का, प्रसाद नाही आणलं का. आम्ही काय करतो, प्रसाद हा गणपतीचे तिथे घेतो. खोटं बोलतोय मी आता, म्हणजे खरं सांगतोय, ते खोटं वागतो मी तिथे. मी खरं सांगतोय बरं का, पंढरपूरचा प्रसाद नसतो आमच्याकडं, राहतच नाही आठवण तर. इकडे फिर तिकडे फिर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आठ दिवस कसे जातात ते पंढरपूरमध्ये आषाढीच्या वारीला. आपले डोळ्याला डोळा लागत, झोपच लागत नाही. कधी पाऊस असतो, कधी पाऊस नसतो. पाऊस नसला तरी टेन्शन, पाऊस असला तरी टेन्शन. गर्दी जिकडे इकडे, माणसं तिकडे, कुठे वेळ राहतो. मग तो प्रसाद आम्ही सिद्धिविनायकाच्या तिथे घेतो, आपल्या टेंगोड्याच्या गणपतीला अक्का, तिथे प्रसाद घेतो आणि तो वाटून देतो. सांगायचं तात्पर्य, घेण्याच्या मोहात पडू नका. कपडे खरेदीसुद्धा इथं करू नका. कोणी म्हणेल वृंदावनची आठवण, काही करू नका, काही करू नका. इथं देव घ्या, इथं देवाचं एखादं पुस्तक घ्या, एखाद्याला आवडेल पाळणा घ्या. इथं जी वस्तू समजा आपल्याकडे दुर्मिळ आहे, अगदी हार्डली तेवढी घ्या, नाही तर तुटा फुटायच्या करता तुमचा पैसाही वाया जाईल. गर्दीमध्ये जाऊ नका. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.